हेलो ओके सर, हेलो हाँ हाँ बोला सर, अपन सुरू वीडियो करते स्टार्ट आता। करो। ओके ठीक सुरुवातीला इंट्रोडक्शन होईल, त्यानंतर तुमचं ओके सेशन तुम्ही सुरू करा। ओके ठीक है। सुरू करा असं सांग। नमस्कार, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत सेवापूर्व मार्गदर्शन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने करिअर ऑपॉर्च्युनिटीज फॉर ग्रॅज्युएट्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट या विषयावरील व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। आज मिस्टर अश्विन कुमार उके, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, हे आपल्याला नागरिक सेवांना सामोरं जाताना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। मी या मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक माननीय प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी। प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे सर। गुड मॉर्निंग वन अँड ऑल सर्वांना। शिवाजी विद्यापीठ सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं अत्यंत मनापासून सर्वांचं मी स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी खास एक्सपर्टला आपण निमंत्रित केलेला आहे की जो एक्सपर्ट कोल्हापूरशी अत्यंत जवळचं नातं असलेला आहे, ते कसं ते नंतर मी सांगेन। तर सेवापूर्व मार्गदर्शन केंद्र गेल्या अनेक वर्षापासून तरुणांना स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या, रेल्वे असतील, इन्शुरन्स असेल, बँकिंग असेल, फायनान्स असेल, यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, या संबंधीचं सगळं मार्गदर्शन आणि आवश्यक कौशल्य निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न शिवाजी विद्यापीठाच्या मार्फत आणि नवी दिल्ली येथील युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचा प्रयत्न केला जातो। आता हे जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे, या आठवड्यामध्ये एकूण 3 लेक्चर्स वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची आपण आयोजित केली होती आणि या लेक्चर्सना प्रतिसाद सुद्धा चांगला मिळालेला होता आणि याचा परिणाम म्हणून वेबएक्सवर आणि यूट्यूबवर दोन्ही माध्यमांचा वापर करून या 3 दिवसांच्या लेक्चरचं आयोजन आणि त्यासंबंधीचा सहभाग हा सर्वांनी देण्याचा प्रयत्न केला होता। आपण पहिल्या दिवशी विमा क्षेत्रातील रोजगार संधी आणि तयारी याविषयीचं मार्गदर्शन घेतले। दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण रेल्वेमधल्या संधी कोणत्या आहेत आणि रेल्वेच्या संदर्भातली संधी साध्य करण्यासाठी कोणत्या प्रयत्नांची कशी गरज आहे, कसे प्रयत्न अपेक्षित आहेत, या संबंधीचं मार्गदर्शन आपण डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांच्याकडून ऐकलं आणि अशाच पद्धतीने भविष्य कालावधीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अशा तज्ज्ञांच्या लेक्चरचं नियोजन आपण करत असू आणि त्याचबरोबर या केंद्रामध्ये दररोज आपला जो यूपीएससी एमपीएससीचा अभ्यासक्रम आहे त्यासंबंधीचे लेक्चर्स, त्यासंबंधीचे तास सुद्धा हे आपण आयोजित करतो दुपारच्या कालावधीमध्ये। आणि आता केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन परीक्षेचे फॉर्म आणि ऑनलाईन परीक्षा जी घेतली जाणार आहे, आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि परीक्षा ही पुढच्या आठवड्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल। हे वेगवेगळ्या पद्धतीनं या आजच्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केंद्राच्या मार्फत केला जातो आणि ते करत असताना विद्यापीठाचं मार्गदर्शन, मदत, या विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, फायनान्स ऑफिसर या सगळ्यांचं मदत आणि मार्गदर्शन मिळत असतं। आजच्या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये माझे सगळे सहकारी या केंद्रामधले मदत करतात आणि आजच्या कार्यक्रमाचं संयोजन होत आहे। आजचा जो वक्ता आहे तो वक्ता खास आहे आणि मी सुरुवातीला म्हणालो तसं या वक्त्याचं एकतर त्या क्षेत्रातलं तो एक्सपर्टाइज आहे। तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की आयएएस सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन पास झालेला तो वक्ता आहे आणि फक्त पोस्ट वाटपामध्ये तो फरक असतो, आयएएसच आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या खात्यानुसार पोस्टचं वाटप केलं जातं, कोण रेल्वेकडे जातं, कोण रेव्हेन्यूकडे जातं, कोण फॉरेस्टकडे जातं, कोण फॉरिनमध्ये जातं, कोण कलेक्टर होतं, पण त्याचा जो ते केडर आहे तो जे लेवल आहे ते आयएएसच असते, ते यूपीएससी एक्झामिनेशनच असते। मी असं म्हणालो की आजचा जो वक्ता आहे तो अश्विन कुमार
हा अश्विन कुमार हा अत्यंत तज्ञ अशा प्रकारचा तो वक्ता आहे. आणि तो तज्ञ ह्यासाठी की इंजिनिअरिंग कडून सिव्हिल सर्व्हिसेस कडे आलेला आणि अत्यंत हुशार अशा प्रकारचा तो वक्ता आहे. आणि मी मगाशी म्हणालो की कोल्हापूरशी अत्यंत जवळची नाळ आणि नातं या वक्त्याचं आहे, कारण कोल्हापूरमध्ये जीएसटीचे कमिशनर म्हणून त्यांनी याच्या अगोदर काम केलेलं होतं. त्यानंतर ते पुण्याला गेले आणि सध्या आज ते गोव्यामध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. अत्यंत गुणवान, अत्यंत हुशार, अत्यंत अनुभव आणि वक्तृत्व अत्यंत म्हणजे विशाल वक्तृत्व, अत्यंत ज्ञानाची व्याप्ती आणि खोली. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं ज्ञान अनुभव असलेला आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये खास प्रावीण्य असलेला, खास कौशल्य असलेला, ते तयारीपासून ते विषय निवडीपासून ते मुलाखतीची तयारी कशी करावी, कसं फेस व्हावं, या सगळ्या गोष्टींचा व्याप्ती असलेला, प्रसार असलेला असा तज्ज्ञ माणूस हा आम्हाला मिळालेला आहे. सुदैवाने केंद्राची आणि अश्विन कुमार उकेंची अत्यंत जवळचा संबंध आहे. सुदैवाने माझा पण तो अत्यंत जवळचा मित्र आहे. जीएसटी नुकता नवीन आला त्यावेळेला आम्ही दोघांनी जीएसटी वरती खूप व्याख्यानं दिली. अर्थात अश्विनचं व्याख्यान हे ऑफिसर म्हणून आणि मी एक अभ्यासक म्हणून व्याख्यान देत होतो. कदाचित विचारामध्ये फरक असेल, अश्विन त्याशी सहमत असेल, अश्विनची मांडणीची दिशा कदाचित माझ्यापेक्षा विरोधी असेल, माझी दिशा अश्विन कुमार पेक्षा विरोधी असेल, पण आम्ही अनेक व्यासपीठांवरती जीएसटी जेव्हा नव्यानं आला त्यावेळेला जीएसटी कमिशनर म्हणून अश्विन कुमार इथं कोल्हापूरमध्ये काम करत होते आणि त्या निमित्तानं आमची मैत्री आणि दोस्ती झाली बऱ्याच वर्षापासूनची. ती मैत्री अत्यंत वाढत गेली आणि एक एक भान असलेला, एक जाण असलेला, एक सगळ्या गोष्टींची माहिती असलेला असा एक तज्ज्ञ व्यक्ती तुमच्या पुढे एक सक्सेस स्टोरी म्हणून, सक्सेस केस म्हणून आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला माझं हे निवेदन असेल की आजपासून, गेल्या 2 दिवसापासून तुम्ही प्रेरित झालात, प्रोत्साहित झालात, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विचार करू लागलात, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्याचा प्रयत्न करू लागलात, आजपासून ती गती निश्चितपणे वाढेल. कारण आजचा वक्ता हा एक खास वक्ता आहे. आजचा वक्ता तुम्हाला मोटिवेट करणार आहे, इन्स्पायर करणारा वक्ता आहे. आणि एवढीच मी माझ्या मित्राची, आजच्या तज्ज्ञाची, आजच्या एक्सपर्टची मी ओळख करून देतो. आणि अश्विन कुमारला अशी मी विनंती करतो की एक तासभराच्या व्याख्यानामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह करावा आणि सहभागी सहकार्यांना, सहभागी पार्टिसिपंट्सना माझं हे सांगणं असेल की तुमचे काही प्रश्न, तुमच्या काही शंका, तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही चॅटबॉक्सच्या माध्यमातून विचारा. व्याख्यान झाल्यानंतर आपण विस्तारानं अश्विन कुमार यांच्याशी चर्चा करूया. आणि आजचा या 3 दिवसाच्या व्याख्यानमधला एक एक टोक गाठणारा कार्यक्रम असेल, लेक्चर असेल, याबद्दल मला अजिबात शंका वाटत नाही, याबद्दल माझा अजिबात दुमत होत नाही. आणि आजपासून तुमच्या प्रयत्नांची दिशा आणि गती फार वेगानं वाढेल याबद्दल तुमच्यावर सुद्धा माझा विश्वास आहे. पुनश्च अनुदान आयोग, नवी दिल्ली विद्यापीठ, विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर आणि माझे सगळे सेंटरमधले सहकारी आणि माझे माझे डिपार्टमेंटमधले सहकारी, या सर्वांच्या वतीनं सर्व सहभागी पार्टिसिपंट्स आणि आजचा जो खास वक्ता आहे तो अश्विन कुमार उके यांचा अत्यंत मनापासून मी स्वागत करतो. तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. भविष्य कालावधीमध्ये अश्विन कुमार प्रमाणेच अश्विन कुमारच्या मार्गदर्शनाखाली झालेला IFS असेल तो व्याख्यानासाठी माझ्या केंद्रामध्ये येईल आणि अश्विन कुमार बरोबर तुमचं उदाहरण देण्याची संधी मला प्राप्त करू एवढी छोटीशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. आणि अश्विन कुमारला मी असं विनंती करतो की त्यानं त्याच्या व्याख्यानाला सुरुवात करावी आणि पहिल्यांदा व्याख्यान होईल आणि नंतर प्रश्नांची चर्चा होईल. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू कांबळे सर. तुम्ही फार you use so many kind words for me. I really don't know whether I deserve that or not. it's ground reality. It's ground reality. What I spoke is just realistic. Okay. Jasa Kambade sir bolle ani tyanne baras introduction dila majhya baddal. So first of all I welcome you all. Me 2013 batch
आयआरएस जसं सर सांगत होते की आयआरएस आयएएस आयपीएस डिफरंट डिफरंट सर्व्हिसेस आहेत, तर जसं तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस साठी प्रिपेअर करतात सगळे, तर यू मस्ट बी नोविंग ऑल दिस सर्व्हिसेस, म्हणजे बरीच माहिती असते ऑलरेडी. आणि आयएएस आयपीएस तर हे तर म्हणजे कॉमन टर्म्स आहेत आजच्या काळामध्ये, कारण अधिकारी पूर्वीसारखं आता सोशल मीडियाचा इतकं वापर होतोय, तर प्रत्येक अधिकारी जो काम करतो तर त्याची चर्चा पण आता पूर्वी व्हायची नाही पण आता होते. त्याच्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहिती असतील जे सारखे मीडियामध्ये येत असतात, जसं तुकाराम मुंढेंचं नाव खूप ऐकलं असेल असाल तुम्ही, विश्वास नांगरे पाटील असतील, भरत आंधळे, बरीच लोक आहेत जी उत्कृष्ट वक्ते आहेत, त्यांचं काम पण चांगलं आहे आणि सोशल मीडिया आणि बाकी माध्यमांद्वारे त्यांच्याबद्दल माहिती होत असते. तर अधिकारी म्हणून जेव्हा ही सगळी लोक कामं करत असतात तर त्याचं ग्लॅमर आवडतं, म्हणजे म्हणायला वाटतं मी आयएएस आहे, आयपीएस आहे, आयएएस आहे. सो दिस ग्लॅमर इज ऍक्च्युली द अट्रॅक्टिंग फॅक्टर ज्याच्यामुळे सगळी लोक सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येऊ इच्छितात. बट आता मला 7 वर्ष होतात सर्व्हिसमध्ये, मी 2013 बॅचचा आहे त्याच्यामुळे आता 2020 ऑलमोस्ट 7 वर्स आय हॅव पुट डाऊन इन द सर्व्हिस. तर लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली वन थिंग की सिव्हिल सर्व्हिसेस जितकी बाहेरून ग्लॅमरस दिसते तितकीच आतून डिफिकल्ट सुद्धा आहे, म्हणजे एक चॅलेंजिंग टास्क आहे, भरपूर चॅलेंजिंग आहे, कारण तुमच्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि यू हॅव टू परफॉर्म व्हेरी वेल. म्हणजे मी हे यासाठी सांगतोय की जसं आपण सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असताना आपल्याला फार कमी माहिती असतं की नेमकं सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय. जसं आपल्याला मॅक्सिमम माहिती असते ती जास्तीत जास्त पोलीस डिपार्टमेंट किंवा एक कलेक्टर, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस म्हटलं, नागरी सेवा म्हटलं की पहिली इमेज जी येते ती आपल्याकडे एक येते ती कलेक्टरची, मला कलेक्टर व्हायचं आहे. सो कलेक्टर आणि एसपी ह्या दोन पोस्ट ह्या जास्तीत जास्त ग्लॅमरस पोस्ट आहेत आणि मॅक्सिमम पीपल नो अबाउट इट. बट देर आर सेव्हरल सर्व्हिसेस, सिव्हिल सर्व्हिसेसच्या म्हणजे नावात जसं आहे की नागरी सेवा, तर यूपीएससी ह्या द्वारे ती घेतली जाते. यूपीएससी इज नॉट अ एक्झाम ऍक्च्युअली, इट्स अ पब्लिक कमिशन, आयोग ज्याला म्हणतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग. तसंच महाराष्ट्राच्या लेवलवर एमपीएससी आहे, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तर नावातच आहे लोकसेवा. आता लोकसेवा करण्यासाठी जे मोठे अधिकारी असतील, म्हणजे ज्याला आपण क्लास 1 अधिकारी म्हणायचो 5th कमिशननुसार, आता त्याला ग्रुप ए म्हणतात, म्हणजे गट अधिकारी. तर ग्रुप ए पोस्ट ज्या आहेत त्या सेंट्रल लेवलला जिथून फिलअप केल्या जातात ती यूपीएससी एक्झाम, यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम. आणि राज्य शासनातल्या ज्या पोस्ट ग्रुप ए ज्या आहेत ते एमपीएससी राज्य सेवेद्वारे भरती केली जाते. तर यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की सिव्हिल सर्व्हिसेस म्हटल्यावर आपल्याला फक्त कलेक्टर, एसपी, आयएएस, आयपीएस या दोन डिपार्टमेंट दिसतात, बट इफ यू गो केअरफुली जेव्हा जो नोटिफिकेशन येतो दरवर्षी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा, त्याच्यामध्ये जवळपास 22 सर्व्हिसेस आहेत. देर आर 22 सर्व्हिसेस, म्हणजे जर तुम्ही एक्झाम ती क्लिअर केली तर तुम्हाला 22 वेगळ्या डिफरंट सर्व्हिसेसचा प्रिफरन्स देता येतो. प्रिफरन्स तुमचं मेरिट त्या वर्षातलं हे सगळं मिळून आणि तुमची चॉईस. आता बरीच लोक अशी आहेत जी काही लोक आयपीएस फर्स्ट देतात, काही लोक इवन आता माझ्या बॅचमध्ये पण बरीच लोक आहेत ज्यांना आयपीएस ला सोडून त्यांनी आयआरएस प्रिफर केलं. म्हणजे देर आर डिफरंट चॉईसेस, जसं वेगळी चॉईस आपण देऊ शकतो. देर आर 22 सर्व्हिसेस, अराउंड 22 सर्व्हिसेस डिफरंट, आणि प्रत्येकाचा पोर्टफोलिओ वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीनं देशासाठी कॉन्ट्रीब्युट करत असतो. जसं मी माझ्या सर्व्हिसबद्दल बोलेन तर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे आयआरएस ही जी सर्व्हिस आहे, जसं अरविंद केजरीवाल सगळ्यात फेमस व्यक्ती म्हणतील आमच्या सर्व्हिसमधले, ते आधी आयआरएस ऑफिसर होते अँड देन ही जॉईन पॉलिटिक्स, नाव ही चीफ मिनिस्टर ऑफ डेली. तर आयआरएस ही सर्व्हिस जी आहे ही नावातच आहे रेव्हेन्यू, सो वी डील इन रेव्हेन्यू. बट त्याच्यासोबतच देर आर व्हेरियस चॅलेंजेस. जसं माझी प्रेझेंट पोस्टिंग आहे ती डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, आता नावातच इंटेलिजन्स आहे सो यू कॅन गेस इट की कशा प्रकारचं काम असलं पाहिजे. तर सध्याचं माझं काम हे अँटी स्मगलिंग, नार्कोटिक स्मगलिंग प्रिव्हेंट करणे, गोल्ड स्मगलिंग प्रिव्हेंट करणे, फायनान्शियल क्राईम्स जितके होतात मोठे मोठे कॉर्पोरेट स्कॅम्स, मनी लॉन्ड्रिंग, आता हे शब्द माहिती नाही तुम्हाला बट नाव डेज दीज आर व्हेरी कॉमन वर्ड्स. तर जितके फायनान्शियल क्राईम्सचं इन्व्हेस्टिगेशन असेल ते सगळं इन्व्हेस्टिगेशनचं काम आम्ही बघतो. अँड राईट नाऊ आय एम पोस्टेड इन गोवा एज डेप्युटी डायरेक्टर इन रेव्हेन्यू इंटेलिजन्स. कांबळे सर जसं बोलले कोल्हापूरचं एक जुना संबंध आहे, कारण
पहिली पोस्टिंग माझी सांगली होती आणि सांगलीला मी 2 वर्ष होतो ॲज असिस्टंट कमिशनर, आणि त्यानंतर कोल्हापूरला मी 1 वर्ष डेप्युटी कमिशनर होतो अँटीवेजन विंगमध्ये सेंट्रल GST ला. तर तेव्हा GST नुकताच आलेला आणि कांबळे सरांनी मी आम्ही बरीच व्याख्याने केली कारण लोकांमध्ये भरपूर प्रश्न होते अँड वी डिलिव्हर्ड सो मेनी लेक्चर्स ऑन दॅट. तो युनिक ऑपॉर्च्युनिटी ही सिव्हिल सर्व्हिसेस देते म्हणजे एका टॉप लेवलला काम करण्याची, आणि यू आर द डिसिजन मेकर ॲट पॉलिसी लेवल आणि बऱ्याच मोठ्या लेवलवर तुम्ही काम करता, तर एक एक वेगळी मजा, एक वेगळी पॅशन या सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला मिळेल. सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल सांगायचं म्हणजे आता तुमच्यापैकी बरीच लोक डेडिकेटेडली सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपेअर करत असतात किंवा बरीच लोक अजून त्यांचं मला माहिती नाही की किती लोकांनी ऑलरेडी दे हॅव प्रिपेअर्ड देअर माइंड की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसच करायचं आहे किंवा दुसरं कोणतं करिअर ऑप्शन अजून त्याबरोबर करता येईल का, असा बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल. सो आय वुड जस्ट से की आधी तुम्ही स्वतः ही गोष्ट क्लिअर करा की वाय डू यू वॉन्ट टू जॉईन सिव्हिल सर्व्हिसेस, म्हणजे फक्त कुठल्या अधिकाऱ्याकडे बघून, म्हणजे विश्वास तांगरे पाटील सरांना बघितलं की प्रत्येकाला वाटतं की आपण IPS व्हावं, तुकाराम मुंडेकडे बघितलं की लगेच वाटेल की आपण IAS झालं पाहिजे. देर आर मेनी IRS ऑफिसर्स हू हॅव सक्सेसफुली पुट देअर इमेज इन द मीडिया एज वेल. तर हे बघण्यापेक्षा म्हणजे हे तर आहेच, दॅट इज द मोटिवेशन जे मी त्याच्या अधिकाऱ्यांच्या कामामुळे तुम्हाला मिळेल. बट एकदा तुम्ही हे विचार करा की ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचा कसा विचार करताय, म्हणजे एक करिअर म्हणून आपण काय एक्सपेक्ट करतो की एक चांगलं करिअर म्हणजे नेमकं व्हॉट इज द बेस्ट करिअर ऑप्शन. आपण जनरली 12वी झाली त्यानंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल का करतो, कारण इंजिनियर किंवा डॉक्टर म्हणून या समाजात एक प्रतिष्ठा आहे. सो सोशल स्टेटस इज वन थिंग, वन पॅरामीटर टू चूज अ करिअर. दुसरं सॅलरी चांगली असली पाहिजे बिकॉज एव्हरीथिंग रेस्ट ऑन द सॅलरी. तर सॅलरी पण खूप चांगली असली पाहिजे, हाय पेईंग जॉब असला पाहिजे, सोशल स्टेटस पण असला पाहिजे. तिसरं काहीतरी डायव्हर्सिटी असला पाहिजे, मोनोटोनस जॉब नसला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही कुठल्या एका पोस्टवर गेले आणि त्यानंतर आयुष्यातली 30-40 वर्ष तुम्हाला जर एकच काम करायचं असेल तर ते 5-6 वर्षानंतर बोर व्हायला लागतं. तर ती जी मोनोटोनस ज्याला म्हणतो आपण की मोनोटोनस जो जॉब होतो तसं नसायला हवं. जॉब हा डायव्हर्सिफाईड असला पाहिजे की आज हे काम आहे उद्या ते काम आहे, थोडं इंटरेस्टिंग असलं पाहिजे. सो करिअर बघताना किंवा सिलेक्ट करताना आपण हा पण आस्पेक्ट लक्षात घेतो की जॉब हा चॅलेंजिंग असला पाहिजे, त्याच्यात काहीतरी नाविन्य असलं पाहिजे, मोनोटोनस जॉब नको. सो व्हेरी फ्यू करिअर ऑप्शन्स आर देअर विच विल फुलफिल ऑल दिस क्रायटेरियाज. म्हणजे सगळं काही एकाच करिअरमध्ये तुम्हाला मिळेल असं फार कमी होईल. म्हणजे समजा एखादा जॉब असा असेल की जो खूप हाय पेईंग जॉब आहे पण तुम्हाला पर्सनल सॅटिस्फॅक्शन नाही. मी ही सर्व्हिस जॉईन करायच्या आधी सॉफ्टवेअरमध्ये काम केलं आहे. माझं इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्समध्ये झालं आणि त्यानंतर मी विप्रोमध्ये कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, इथे काम केलं. तर आय जस्ट गिव्ह अन एक्झाम्पल, माझ्या बॅचमध्ये बरीच लोक आहेत जी IIM IIT पासआउट आहेत आणि त्यानंतर त्यांनी बरीच वर्ष काम केलं कॉर्पोरेटमध्ये, लेफ्ट द जॉब अँड जॉईन IRS सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिसेस. कारण का की दोज वेर हाय पेईंग जॉब्स, खूप हाय पेमेंट त्या जॉब्समध्ये होता बट देर वॉज नॉट एनी पर्सनल सॅटिस्फॅक्शन. म्हणजे एक जो सॅटिस्फॅक्शन असतो तो त्यामध्ये नव्हता. काही लोकांना चॅलेंजेस आवडतात, त्यांचा जॉब त्यांना मोनोटॉनस वाटत होता, चॅलेंजिंग नव्हता. आणि तिसरं म्हणजे सोशल स्टेटस, म्हणजे इंडिया वी आर स्टील अ डेव्हलपिंग कंट्री वेअर ब्युरोक्रसी किंवा अधिकारी वर्गाला एक अजूनही खूप मोठा एक आदर आहे समाजामध्ये. सो आज तुम्ही सगळे जसं ऐकायला बसले आहात, सो इट सेल्फ स्पीक्स अबाउट द ब्युरोक्रसी दॅट अन ऑफिसर हॅज अन रेडी ऑडियन्स. तर UPSC ही एक डिफिकल्ट एक्झाम मानली जाते आणि ती क्लिअर केल्यानंतर डेफिनेटली यू आर पुट ऑन अ डिफरंट पेडेस्टल, एक वेगळ्या लेवलला तुम्ही पोचता आणि त्याच्यामुळे या करिअरला एक ग्लॅमर पण आहे, सोशल स्टेटस पण आहे. सो आय वुड से की करिअर ऑप्शन चूज करताना दिस इज सिव्हिल सर्व्हिसेस एक असा करिअर ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये एका जॉबकडून जे आपण गोष्टी एक्सपेक्ट करतो की त्याच्यामध्ये सोशल स्टेटस असलं पाहिजे, त्याच्यामध्ये गुड सॅलरी असली पाहिजे, तिसरं तो जॉब चॅलेंजिंग असला पाहिजे, आणि काही लोकांना जर समजा पॅट्रॉटिझम देशभक्तीबद्दल वाटतं तर दॅट ऑल्सो इज प्रोव्हाइडेड बाय दिस जॉब. म्हणजे हे सगळं तर मिळतंच बट यू गेट इमेन्स सॅटिस्फॅक्शन
टू वर्क फॉर युअर कंट्री, टू कॉन्ट्रीब्यूट फॉर युअर कंट्री, त्या देशासाठी तुम्हाला काहीतरी करायला मिळतं. तुमची प्रत्येक ऍक्शन, तुम्ही ऑफिसमध्ये बसल्यापासून करणारी, तुम्ही केलेली प्रत्येक सही, घेतलेला प्रत्येक डिसिजन, हा इट्स अ कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड नेशन. आणि त्यासाठी तुम्हाला भारत सरकार महिन्याच्या अखेरीस बरोबर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट करेल. सो हाऊ ग्लॅमरस इज दॅट. तर अशा प्रकारे हे सिव्हिल सर्व्हिसेसचं स्वरूप आहे. म्हणून सिव्हिल सर्व्हिसेस इज स्टील अट्रॅक्टिंग लॉट ऑफ यंगस्टर्स इन इंडिया. ऑलमोस्ट ऑल ग्रॅज्युएट्स, म्हणजे भारतात जितके ग्रॅज्युएट्स होतात, ऑलमोस्ट प्रत्येकच जण कधी ना कधीतरी सिव्हिल सर्व्हिसेसचा विचार करतो. यासाठीच, कारण अजूनही सिव्हिल सर्व्हिसेस इज अ ग्रेट करिअर ऑप्शन. बट स्टील आय वुड से की तुम्ही जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसचा विचार करता, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की सिव्हिल सर्व्हिसेस फक्त ग्लॅमर म्हणून आणि सोशल स्टेटस किंवा हाय सॅलरी, खूप हाय अथॉरिटी पॉवर ज्याला म्हणतो, त्यासाठी नाही आहे. तर तुम्ही आल्यानंतर, आता मी 7 वर्ष या सर्व्हिसमध्ये पुट केल्या आहेत, त्याच्यामुळे मी हे अथॉरिटीने सांगू शकतो की देर आर व्हेरियस चॅलेंजेस. इट्स नॉट सो रोझी दॅट इट अपियर्स फ्रॉम द आउटसाईड. बाहेरून जसं इतकं चांगलं दिसतं, तितकं नाही आहे. तुम्हाला विश्वास नांगरे पाटील सरांचं किंवा तुकाराम मुंडे आदी इत्यादी इत्यादी लोकांचं जे ग्लॅमरस रूप दिसत असेल, पण त्याच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत फार कमी लोक बघतात. आणि दररोज चॅलेंजेस ते फेस करतात. म्हणजे सर, जसं आता नाशिक कमिशनर होते पोलीस कमिशनर रांगरे पाटील सर, सो इट्स अ डिफरंट चॅलेंज. जेव्हा ते मुंबईला पोस्टेड होते तेव्हा 26/11 हल्ला झाला, सो देर आर डिफरंट चॅलेंजेस. नाव जसं जसं आज मी तुमच्याशी बोलतोय, पण सारखं माझं लक्ष थोडं थोड्या वेळाने फोनवर असतं, कारण आय एम ऑन एन इन्व्हेस्टिगेशन आणि त्याचीही सुद्धा एक रिपोर्ट आय हॅव टू सेंड टू मिनिस्ट्री. सो आय एम लुकिंग आफ्टर दॅट ऑल्सो. सो एव्हरी डे देर इज अ डिफरंट चॅलेंज. आणि त्याच्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेस हा फक्त ग्लॅमरचा पार्ट नाही सर. इट्स ऑल अबाउट हार्डवर्क अँड इट्स ऑल अबाउट युअर डिफरंट चॅलेंजेस दॅट यू आर गोइंग टू फेस आफ्टर एंटरिंग द सर्व्हिस. म्हणजे सर्व्हिसमध्ये आलं म्हणून सगळं चांगलं झालं आयुष्यात असं होत नाही. एक मिथ आहे बघा, नेहमी सांगितलं जातं की फक्त 10वीपर्यंत अभ्यास केला की मग काय टेन्शन नाही, एकदा बोर्डाची एक्झाम झाली की ओके. पण तसं होत नाही. मग 12वीत आल्यानंतर कळतं, अरे 12वी तर मेन आहे, याच्यानंतरच आपलं खरं करिअर डिसाईड होईल. मग सगळे लोक म्हणतात की नाही नाही, 12वी झाली की काही टेन्शन नाही, एकदा 12वी झाली की सेट सगळं. मग तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला ॲडमिशन करता, मग आपल्याला वाटतं की झालं, एकदा इंजिनियर झालो की काम संपलं, मग करिअरला स्टार्ट होते. बट दिस चॅलेंजेस आर नेवर एंडिंग. त्याच्यामुळे यू पी एस सी पास झालं की सगळं काही ठीक झालं असं पण होत नाही. सो आय जस्ट वॉन्ट यू टू बी मेंटली प्रिपेअर्ड. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवून या की इट्स अ सर्व्हिस, ही एक सेवा आहे आणि त्यानुसारच तुमचा नंतर जपान वावर असला पाहिजे. दुसरा, यू शुड बी अवेअर अबाउट द चॅलेंजेस आफ्टर एंटरिंग द सर्व्हिसेस. त्याबद्दल पण तुम्हाला थोडी माहिती असावी, पूर्वकल्पना असावी. अँड इट्स ऑल हार्डवर्क. आय विल वन्स अगेन रिपीट की हे सगळं शेवटी एकाच मुद्द्यावरून थांबतं, ते म्हणजे काय की हार्डवर्क. इथे कुठलंच शॉर्टकट नाही. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आल्यानंतरही तुम्हाला हार्डवर्क करावंच लागणार आहे. सो इट्स व्हेरी वर्क डिमांडिंग. मे बी ॲट सम पॉइंट ऑफ टाईम इन युअर करिअर यू विल हॅव टू सॅक्रिफाईस युअर पर्सनल लाईफ ऑल्सो. खूपदा तुम्हाला तुमचं वैयक्तिक आयुष्यातली बरीच म्हणजे बराच काळ सुद्धा सॅक्रिफाईस करावा लागतो, त्याग करावा लागतो. सो दीज आर द व्हेरियस चॅलेंजेस. सो आय वुड अर्ज यू that it's a really interesting career option which provides everything that you aspire for. je aplyala vaatte career madhe kay expect karav te sagla thoda thoda pramanat ka asena mhanje saglyancha mixture services madhe ahe. now while I have talked about this aspects of civil services, mala vaatte tumcha paiki baris loka already civil services baddal thoda far bahir, kahi lokani attempt suddha dilela asel civil services examination cha, pan jyanna nahi maiti किंवा फार नवीन आहे त्यांच्यासाठी मी जस्ट एकदा थोडं ब्रॉडली सांगतो की सिव्हिल सर्व्हिसेसचं पॅटर्न काय आहे आणि एक्सपेक्ट काय आहे आयोगाला. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन जी आहे ती दरवर्षी जितक्या वॅकन्सीज म्हणजे जितकी अधिकाऱ्यांची गरज भारतातला आहे ती वॅकन्सी बघितली जाते आणि तितक्या वॅकन्सीसाठी मग नोटिफिकेशन निघतो. दरवर्षी मोस्टली फेब्रुवारी ते मार्चमध्ये किंवा जानेवारीच्या आसपास हा नोटिफिकेशन येतो. अँड आता थोडी लेट होता एक्झाम, आधी मेच्या जवळपास व्हायची, आता ती ऑलमोस्ट ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान ती एक्झाम होते आहे. प्रिलिमिनरी जी पहिली एक्झाम आहे, ही एक्झाम 3 स्टेजमध्ये होते, प्रिलिम, मेन्स, जसं एम पी एस सी सुद्धा ऑलमोस्ट त्याच प्रकारे होते. सो प्रिलिमिनरी ही
ऑब्जेक्टिव्ह पेपर आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे वस्तुनिष्ठ ज्याला म्हणतो. एमसीक्यूज तुम्हाला दिले असते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर प्रिलिमिनरी झाल्यानंतर जे लोक प्रिलिम्स क्लिअर होतात त्यांना मेन्समध्ये अपिअर होता येतं, म्हणजे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा ही सब्जेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. जशी युनिव्हर्सिटीचे पेपर आपण लिहितो कम्प्लीट, तसे सगळे पेपर्स मेन्समध्ये लिहावे लागतात. आणि देर आर सेव्हरल पेपर्स, म्हणजे जवळपास 2000 मार्क्सची ही एक्झाम होते, अराउंड 2000 मार्क्स, 2100 एक्झॅक्टली. आणि त्यानंतर जे लोक मेन्स क्लिअर होतील, म्हणजे प्री झाली जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, डिसेंबरच्या जवळपास मेन्स असेल, आणि जे मेन्स क्लिअर होतील त्यांना नेक्स्ट मार्चपासून मग इंटरव्ह्यूज होतात. त्याला यूपीएससी इंटरव्ह्यू म्हणत नाही, त्याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जातं. इंटरव्ह्यू हा आपला शब्द आहे कॉमन म्हणण्याचा, बट इट इज कॉल्ड अ पर्सनॅलिटी टेस्ट. जे लोक मेन्स क्लिअर झाले त्यांना दिल्लीला बोलावलं जातं इंटरव्ह्यूसाठी. यूपीएससीमध्ये एक मजेदार गोष्ट अशी आहे की तुम्हाला तो प्रोग्रेस फील होतो की तुम्ही एक एक स्टेज क्लिअर झाले, कारण जेव्हा प्रिलिम होते ती तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही सेंटरवर देऊ शकता, मोठ्या मोठ्या शहरातल्या प्रत्येक याच्यावरती असते. मेन्स ही फक्त कॅपिटल्समध्ये होते, म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला समजा तुम्ही नागपूरहून किंवा औरंगाबाद किंवा पुण्याहून मधून प्रिलिम दिली असेल तरी पण मेन्स तुम्हाला द्यायला मुंबईलाच जावं लागेल. यू कॅन फील की आता आपण राजधानीकडे चाललोय, थोडं प्रोग्रेस झालंय, प्री झाली, आता मेन्स देतोय. अँड वन्स यू क्लिअर द मेन्स दे कॉल यू ॲट दिल्ली. दिल्लीला तुम्हाला बोलवतात, मग तुम्हाला असं वाटतं की काहीतरी दिव्य केल्याचं ते थोडी फिलिंग आपोआप येते. सो व्हेरी फ्यू कॅन्डिडेट्स गेट थ्रू मेन्स, प्रिलिम आणि मेन्स, आणि फार कमी लोकांना चान्स मिळतो दिल्लीला इंटरव्ह्यू देण्याचा. हे सुद्धा एक खूप मोठं चॅलेंज मानला जातो तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा. सो दिल्लीचा इंटरव्ह्यू पण फार मजेदार असतो, कारण भारतातले बेस्ट ऑफ द माइंड्स तिथे असतील तुमच्यासोबत, तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला, आणि त्यांच्यासोबत तुमचा इंटरव्ह्यू शेड्युल्ड असेल. आणि जी पॅनल असते जे तुमचा इंटरव्ह्यू घेते ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या प्रोफेशनमधले सगळ्यात मोठे एक्सपर्ट ज्याला म्हणता येतील. नॉट ओनली एक्सपर्ट, दे हॅव पुट सो मेनी इयर्स इन देअर ओन डोमेन. जसं कुठल्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सलर्स असतील मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजचे, आर्मीचे रिटायर्ड जनरल्स असतील, कॅबिनेट सेक्रेटरी असतील, ज्युनियर डिप्लोमॅट्स असतील, तर अशा प्रकारचे मोठे उच्चपदस्थ लोक तुमचा इंटरव्ह्यू घेतात. अँड इट्स अ चॅलेंजिंग इंटरव्ह्यू दॅट वे. तर ही सगळ्या अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू, ज्याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतात. सो ही एक्झाम ह्या तीन टप्प्यांमध्ये होते, आणि प्रत्येकासाठी एक सेपरेट प्रिपरेशन, म्हणजे इट्स अ इंटिग्रेटेड प्रिपरेशन एनी वे, तरी पण प्रत्येकाला सेपरेट वेनी डील करावं लागतं. म्हणजे मेन्सला थोडं वेगळा अप्रोच असावा लागतो, इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला थोडा वेगळा अप्रोच लागेल कम्पेअर टू प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. आणि एक प्रश्न मला, आता सिलेक्ट झाल्यापासून बरीच व्याख्यानं मी दिली आहेत यू पी एस सीवर, आणि बऱ्याचदा हा प्रश्न नेहमी विचारला जातो की ह्या तीन स्टेजमधून सगळ्यात डिफिकल्ट स्टेज कोणती आहे. म्हणजे नॅचरली सगळ्यांना वाटेल की इंटरव्ह्यू सगळ्यात डिफिकल्ट असला पाहिजे किंवा मेन्स डिफिकल्ट असली पाहिजे, बट आय वुड से प्रिलिम, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की प्रिलिमिनरी इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट. इनफॅक्ट कुठल्या पण टॉपरला विचारा, मोस्ट ऑफ द टॉपर्स विल शेअर धिस व्ह्यू की प्रिलिमिनरी इज द मोस्ट डिफिकल्ट स्टेज ऑफ ऑल दिस थ्री स्टेप्स ऑफ यू पी एस सी एक्झामिनेशन. ते मी का म्हणतोय, कारण मेन्समध्ये ॲटलीस्ट तुम्हाला स्वतःला व्यक्त करता येतं. म्हणजे तो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार व्यक्त करण्याची सुद्धा तुम्हाला संधी तरी आहे. प्रिलिममध्ये तसं नसतं, प्रिलिम इज ऑल अबाउट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. तर तुम्हाला येते तर ठीक आहे, नाही येतर तर ठीक आहे. अँड देर इज इमेन्स कॉम्पिटिशन, कारण मेन्समध्ये काय आहे की ॲटलीस्ट तुमचं कॉम्पिटिशन अशा लोकांसोबत आहे ज्यांनी अभ्यास केला आहे आणि ती प्री पास करून आलेली आहे. प्रीमध्ये ज्यांनी अभ्यास केला असेल, नाही केला असेल, लक आहे काय आहे, असं सगळ्यांसोबतच तुमची कॉम्पिटिशन आहे. सो प्री हा जास्त डिफिकल्ट यासाठी सुद्धा होऊन बसतो, कारण प्रिलिममध्ये जास्तीत जास्त लोक असतात आणि ॲक्सेप्टन्स रेशो फार कमी आहे. म्हणजे त्याचं पास करण्याचा जो कट ऑफ आहे, किंवा ज्याला आपण म्हणू की जितक्या लोकांना त्यांना पास करायचा आहे प्रिलिममधून, तो ॲक्सेप्टन्स रेशो फार कमी आहे. जो पासिंग रेशो जो आहे तो फार कमी आहे, त्याच्यामुळे ते फार डिफिकल्ट एक्झाम होते. असं म्हटलं जातं की जगातल्या जितक्या डिफिकल्ट एक्झाम्स आहेत, आय डोंट नो वेदर इट इज ट्रू, पण हे मी खूपदा ऐकलंय, बऱ्याच व्याख्यानांमध्ये पण ऐकलंय की फ्रेंच सिव्हिल सर्व्हिस जी आहे ही जगातली सगळ्यात डिफिकल्ट एक्झाम मानली जाते. 7-7 दिवस त्यांचा नुसतं इंटरव्ह्यू चालतो असं म्हणतात. अँड सेकंड हायेस्ट, म्हणजे सेकंड मोस्ट डिफिकल्ट एक्झाम इन द वर्ल्ड इज इंडियन सिव्हिल सर्व्हिस, म्हणजे जी यूपीएससी आहे ती, असं म्हटलं जातं. आय रिअली डोंट नो द ट्रूथ अबाउट इट, बट डेफिनेटली इट्स वन ऑफ द मोस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स इन द वर्ल्ड. तर मी तुम्हाला घाबरण्यासाठी सांगत नाही आहे की खूप डिफिकल्ट आहे, बट माझा सांगायचा उद्देश आहे की तुम्हाला तितकीच मेहनत करावी लागणार आहे. आणि
एक गोष्ट मी आधीच क्लिअर करू इच्छितो, म्हणजे इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टू क्लिअर की दिस इज नॉट ॲट ऑल अबाउट युअर इंटेलिजन्स. तुमच्या बुद्धिमत्तेची ही चाचणी नाही हे एक लक्षात घ्या. जर त्यांना फक्त बुद्धिमान व्यक्ती हवे होते अधिकारी म्हणून, तर त्यांनी डायरेक्ट IIM आणि IIT मध्ये कॅम्पस प्लेसमेंट घेतली असती. कारण ऑलरेडी इतका पैसा खर्च करून एक्झाम घेण्याची काहीच गरज नाही. ऑलरेडी खूप हुशार लोक IIT IIMs क्लिअर करतात. तिथं कॅम्पस प्लेसमेंट घ्या आणि डायरेक्ट अधिकारी बसवा असं झालं असतं. बट दे डू नॉट डू दॅट. याचा अर्थ काय की त्यांना फक्त बुद्धिमान लोक नकोत. त्यांना बुद्धिमान तर हवीच, बट तुमची जी मार्क्स आहेत 10वीला 12वीला किंवा कुठल्या एंट्रन्समध्ये, हे तुमचं बुद्धिमत्ता डिफाईन करत नाही. म्हणजे तुम्ही 10वीला 92% घेतले म्हणून तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही हुशार आहात त्या पर्टिक्युलर डोमेनमध्ये, तुम्हाला सगळं काही येतं असं त्याचा अर्थ होत नाही. 12वीतले टक्केवारी किंवा 10वीत तुम्ही मिळवलेले पर्सेंटेज किंवा एखादी एंट्रन्स एक्झाम तुम्ही क्लिअर केली, याचा अर्थ तुम्ही तुम्हाला सगळं येतं किंवा तुम्ही अधिकारी म्हणून काम करू शकता याचा काहीही संबंध नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्सची ही परीक्षा नाही. त्यापेक्षा काहीतरी वेगळं आयोगाला हवंय. ते काय हवंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयोगाला सोशली सेन्सिटिव्ह लोक हवीत. म्हणजे समाजाप्रती संवेदनशील असले पाहिजे. म्हणून तुम्ही अधिकारी म्हणून काम करताय, तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्हाला काहीही वाटत नाही की देशांमधल्या काय समस्या असतील, समाजातला जो तळागाळातला व्यक्ती असेल त्याच्याबद्दलही काही वाटत नाही. तुम्ही अतिशय असंवेदनशील असाल तर तुमच्या बुद्धिमत्तेचा सरकारला काहीही उपयोग नाही. तुम्हाला देशातले प्रश्न तुम्हाला स्वतःहून समजले पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे की याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. आता हे टेस्ट कसं करायचं? तर प्रत्येक एक्झामची एक डिमांड असते. म्हणून UPSC मध्ये फक्त इंटेलिजन्स हा पॅरामीटर नाही आहे, तर तुम्हाला एक बेसिक बुद्धिमत्ता असली पाहिजे. सोबत सोबत तुमचे दुसरे पॅरामीटर सुद्धा चेक केले जातात. म्हणजे तुम्ही सोशली सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, तुम्ही अवेअर असल्या पाहिजे आजूबाजूमधल्या घडामोडी. तुम्ही जर सिलेबस बघितला ना UPSC च्या एक्झामचा, ऍक्च्युली ही ट्रेनिंगमध्ये आहे, शिकवतात, हे ऍक्च्युली ट्रेनिंग आहे. ट्रेनिंगचा खर्च वाचवण्यासाठी गव्हर्नमेंट तुमच्याकडून ऑलरेडी हे प्रिपेअर करून घेते. म्हणजे शेवटी तुम्ही एक्झामसाठी हे सगळे विषय वाचणार, इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमी. आता हेच तुम्हाला नंतर ट्रेनिंगमध्ये शिकवायच्या आधी समजा सिलेबसमध्येच ठेवलं तर तुम्ही खूप अभ्यास करून येणार इतिहासाचा, भूगोलचा, नागरिकशास्त्राचा, तर ट्रेनिंगवरचा तितका खर्च वाचवता येतो कारण तुम्हाला हे सगळं ऑलरेडी माहिती असेल. तर प्रत्येक विषयाचं तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता तुम्हाला असं वाटू शकतं कदाचित की या विषयाची माहिती, जसं भूगोलाची माहिती करून काय करणार, एक SP मी झालो आणि मला भूगोलाचं काय करणार, समजा मी इंटेलिजन्समध्ये आहे आणि मला इतिहासाचं माहिती राहून काय करणार, तर तसं नाही. तर ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह जो डेव्हलप होतो एका अधिकाऱ्याचा, त्यासाठी त्याला प्रत्येक विषयाची माहिती असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक जस्ट छोटंसं उदाहरण देतो. जेव्हा आम्ही प्रिपेअर करत होतो सुमारे म्हणजे 2011-12 पिरियडमध्ये, तर त्यावेळी चंद्रपूरचे जे कलेक्टर होते त्यांनी बोर जी ड्रिल करतात, म्हणजे पाण्यासाठी आपण आधी 40 फुटावर सुद्धा पाणी लागायचं बोर ड्रिल करताना, आणि आता तर ते 100-150 फीटवर सुद्धा लागत नाही. चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये तर ऑलरेडी कोल माइन्स आणि याच्यामुळे ऑलरेडी पाण्याचा थोडं इश्यू आहे. तर त्यावेळी डिस्ट्रिक्ट कलेक्टरने ऑर्डर केलं की कुठलेही बोर ड्रिल करायचे नाही, त्यांनी तसा आदेशच काढला. आणि त्याच्यावरून जे कॉन्ट्रॅक्टर्स होते जे ड्रिलिंगचं काम करायचे, तर त्यांचा आणि त्यांच्या असोसिएशनचा आणि कलेक्टर ऑफिसचा एक प्रकारे वाद झाला आणि तो मीडियामध्ये बरेच. द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, आता डिस्ट्रिक्ट कलेक्टरला असे डिसिजन घ्यावे लागतात आणि याच्यामध्ये सुद्धा जॉग्रफीचं नॉलेज महत्वाचं आहे. कारण ही कुड सी, जसं जॉग्रफीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे ग्राउंड वॉटर टेबल, म्हणजे पाण्याची जी भूमिगत पातळी असते त्याला ग्राउंड वॉटर टेबल म्हणतात. तर ग्राउंड वॉटर टेबल किती होता, तो कसा डिप्लीट होत चाललेला आहे आणि तो रिज्युनोवेट करण्यासाठी, ती पातळी पुन्हा भरून काढण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, त्याचा ऍक्च्युअल मेजर, हे सगळं माहिती असलं पाहिजे असा डिसिजन घ्यायच्या आधी. सो अन ऑफिसर हॅज टू नो दिस टू टेक इफेक्टिव्ह डिसिजन. आता एक अधिकारी म्हणून काम करताना तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. जसं मी रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये आहे किंवा एखादा कलेक्टर सुद्धा असेल तर त्याला इकॉनॉमिक पॉलिसीज बद्दल माहिती असलं पाहिजे. कुठल्या योजना लागू करताना ही शुड बी अवेअर की याचा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट काय आहे. जसं आता आम्ही अँटी स्मगलिंग कामं करतो, जसं नार्कोटिक्स, आता नार्कोटिक्स किंवा जसं ड्रग स्मगलिंग पकडणं हे माझं वन ऑफ द काम सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये आहे. नार्कोटिक्स किंवा बाकी तत्सम गोल्ड स्मगलिंग असेल किंवा बाकी स्मगलिंग, सो आणि फायनान्शियल क्राईम्स वी आर डिलिंग विथ. सो मला इकॉनॉमिक्सचं चांगलं किंवा इंडियन इकॉनॉमी त्याच्या वेगळं पॉलिसीज, RBIने समजा काहीतरी नवीन आणलं, फायनान्स मिनिस्टरने काहीतरी नवीन अनाऊन्स केलं, सो आय शुड बी अवेअर ऑफ दॅट.
आणि ते मला समजलं पाहिजे, कारण तेच पॉलिसी मला इम्प्लिमेंट करायची आहे, मला ती राबवायची आहे देशामध्ये. शेवटी डिसिजन हा मिनिस्टर्स घेतील, पण ती राबवणार तर अधिकारीच. तो अधिकारी म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं आवश्यक आहे, आणि हे नॉलेज तुम्हाला ऑलरेडी प्रिपरेशनमध्येच होतं, कारण युपीएससी प्रिपरेशनमध्ये हे सगळे सब्जेक्ट्स, युपीएससी प्रिपरेशनमध्ये तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी ह्या सगळ्या सब्जेक्ट्स थ्रू तुम्हाला जावं लागतं, अँड यू गेट टू नो ऑल दिस सब्जेक्ट्स. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी या प्रिपरेशन दरम्यान समजतील. तो आय वुड से की युपीएससी इंटेलिजन्सची एक्झाम नाही आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला 10वीला कमी टक्के आहेत किंवा 12वीला कमी पर्सेंटेज आहेत, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की जसं मी सांगितलंय खूप डिफिकल्ट एक्झाम मानली जाते वगैरे वगैरे, तर तसा तुम्ही विचार करू नका. ही इंटेलिजन्सची परीक्षा नाही आहे, त्याच्यामध्ये राईट ॲटिट्यूड आणि कम्प्लीट हार्डवर्क, मी पुन्हा म्हणेन की प्रचंड मेहनत आहे, तर ती तुम्हाला करावी लागणार आहे. याच्यात बरीच लोक असे आहेत ज्यांचे फार कमी पर्सेंटेज होते तरी पण ती या एक्झाममध्ये सक्सेस झाले, असे बरेच लोक आहेत. माझ्या बॅचमध्ये सुद्धा जसं मी म्हटलं आय आय टी आय एम्सचे लोक आहेत, तसेच बी ए बी कॉम मधून आलेले, इतक्या स्ट्रगल स्टोरीज आहेत माझ्या बॅचमध्ये सुद्धा की जसं मी एक एक्झाम्पल सांगेन की माझ्यासोबत एक आता बेळगावला, सॉरी मँगलोरला पोस्टेड माझ्यासोबत एक डेप्युटी कमिशनर आहेत माझ्याच बॅचचे. सो ही वर्कड ॲज अ प्रायमरी टीचर फॉर 7 इयर्स, 7 वर्ष त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलं, अँड त्यांचं 10वी 12वी आणि हे सगळं ॲव्हरेजमध्ये आहे, म्हणजे मला वाटतं 10वीला काही 52% काहीतरी आहेत आणि 12वीला पण ऑलमोस्ट 50% आसपासच काहीतरी आहे, बट ही इज ब्रिलियंट. म्हणजे 10वी, मी आधीच म्हटलं की 10वी 12वीच्या पर्सेंटेजने काही फरक पडत नाही, अल्टिमेटली तुमचं टॅलेंट जे आहे ते वेगळ्या याच्यात असू शकतं आणि ती काही पॅरामीटर नाही आहे तुमची गुणवत्ता मोजण्याचं. सो आय वुड से 10वी 12वीचा विचार करू नका, जस्ट फर्स्ट ऑफ ऑल नो द एक्झामिनेशन. म्हणजे जसं आपण कुठल्याही एक्झामसाठी करतो की एक्झाम आधी समजून घ्या की एक्झाममध्ये नेमकं अपेक्षित काय आहे आणि ही कशी क्लिअर करायची. जसं बाकीच्या एक्झामबद्दल आपण करतो तसं सेम या एक्झाममध्ये करायचं आहे. बाकी एक्झाममध्ये आपण काय करतो, कुठली एक्झाम घ्या कुठलीही, तुम्ही त्याच्यामध्ये कसा अप्रोच ठेवता, मोस्टली काय करतो आपण की मागे काय प्रश्न विचारले आहेत ते एकदा बघायचे, म्हणजे जुने क्वेश्चन पेपर बघायचे की काय विचारतात. सो सेम यू हॅव टू डू हिअर. जुन्या मागे एक दुसऱ्या एक्झाममध्ये तुम्ही काय करता, तुम्ही सिलेबस समजून घेता, सेम यू हॅव टू डू हिअर. इथे काय करा, सगळ्यात आधी यू हॅव टू डाउनलोड फ्रॉम द यूपीएससी वेबसाईट ऑल द क्वेश्चन पेपर्स, किंवा मार्केटमध्ये पण तुम्हाला जुने क्वेश्चन पेपर भेटतील, त्याचं खूप सारे पब्लिकेशन्स आहेत जे तर टॉपिक वाईज सुद्धा त्याला बायफर्केट करतात. न्यू विशाल पब्लिकेशन एक फेमस पब्लिकेशन आहे जे दरवर्षी कंपाईल करतं की टॉपिक वाईज ते कंपाईल करतात की या टॉपिकवर किती प्रश्न आले, या टॉपिकवर किती आले, तो तसं पण बायफर्केशन मार्केटमध्ये मिळतं. सो जस्ट यू ॲनालाइज द क्वेश्चन पेपर्स. ॲनालिसिस केल्यामुळे तुम्हाला हे कळेल की एक्झाममध्ये अपेक्षित काय आहे, तुमच्याकडून आयोगाला काय अपेक्षित आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यूपीएससी कोणताही प्रश्न सरळ विचारत नाही एक लक्षात घ्या. म्हणजे बाकी एक्झाममध्ये जसं 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिले तर विचारतात की 4 पैकी कोणतंही एक सांगा, आता तसं यूपीएससी विचारत नाही. तर यूपीएससीचा प्रश्नाचं स्वरूप थोडं कॉन्सेप्च्युअल असतो. यूपीएससीमध्ये सिलॅबस खूप वास्ट आहे असं म्हटलं जातं की अंडर द सन काही आहे ते यूपीएससीमध्ये येतं, तर तसं पण नाही आहे. जनरली हे खूप एक्झॅजरेट करून सांगितलं जातं, बढवून सांगितलं जातं की खूप मोठा सिलॅबस आहे. तुम्ही तुमचा सिलॅबस प्रायोरिटाईज करू शकता की, म्हणून मी म्हणतो की क्वेश्चन पेपरचे अनालिसिस हे जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरून तुम्हाला 2 गोष्टी कळतील. एक की आयोगाला अपेक्षित काय आहे, दुसरं की कुठला सिलॅबसमधल्या कुठल्या पोर्शनला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आणि कुठलं आधी करायचं. जसं इतिहासाचं मी उदाहरण देईल की इतिहासामध्ये 3 पार्ट जनरली मानले जातात, एन्शियंट इंडिया, मिडॅव्हल इंडिया अँड मॉडर्न इंडिया, म्हणजे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. तर जनरली इतिहासाची सुरुवातच प्राचीन भारतापासून होते, तर आपण अभ्यासाची सुरुवात पण तशीच करतो. सो IAS व्हायचं आहे, फर्स्ट रँक आणायची आहे, खूप जोशमध्ये असतो आपण, ग्लॅमर वगैरे, आणि लगेच एन्शियंट इंडियाची बुक स्टार्ट करतो. खूप जोश जोशमध्ये 1-2 महिने निघून जातात आणि एन्शियंट इंडिया संपेपर्यंत आपला जोश पूर्ण निघून गेलेला असतो. बाय द टाइम यू कम ऑन मॉडर्न इंडिया तोपर्यंत तुमची पूर्ण एनर्जी निघून गेलेली असते. आणि जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाता तर तुम्ही बघता की जास्तीत जास्त प्रश्न हे मॉडर्न इंडियावर आहेत. म्हणजे समजा 20 प्रश्न हे हिस्ट्रीमधून असतील तर 15 प्रश्न मॉडर्न इंडियावर आहेत आणि एन्शियंट इंडियावर हार्डली 1 किंवा 2 प्रश्न आहेत. पण तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमचा खर्च केला एन्शियंट इंडिया प्रिपेअर करताना. मी जस्ट एक उदाहरण दिलं,
हे सांगायसाठी की सिलॅबस जरी मोठा असला तरी तो तुम्ही प्रायोरिटाइज करू शकता की आधी काय करायचंय, कशाला जास्त मार्क्स मिळतात, कोणत्या सेक्शनवर जास्त मार्क्स आहेत हे तुम्ही ठरवून तो सिलॅबस टार्गेट करू शकता. सर, टार्गेटिंग ऑफ सिलॅबस इज वन ऑफ द क्रुशियल फॅक्टर टू क्लिअर द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. म्हणून मी म्हणेन की क्वेश्चन पेपरचे अनालिसिस नक्की करा. क्लासेसमध्ये काय करतात की हेच तुमचं काम ते करतात, म्हणजे तुम्हाला रेडीमेड ते बनवून देतात की तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. पण मी पुन्हा म्हणेन की तुम्ही हे स्वतः करा, कारण स्वतः केल्यानंतर ते तुम्हाला जास्त लक्षात राहील आणि तुम्ही स्वतः अनालिसिस कराल तर तुम्हाला ती सवय पडेल अनालाइज करायची, अनालिसिस करायची. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आकलन करणे ही सुद्धा एक स्किल आहे आणि ती तुम्हाला थ्रू आउट द करिअर नेहमी करावी लागणार आहे. म्हणजे कुणी तुमच्या सबऑर्डिनेटनी तुमच्याकडे कुठलीही फाईल पुटअप केली तर लगेच तुम्हाला ती फाईल दोन ओळी वाचल्या की तुम्हाला समजायला पाहिजे इतक्या फाईल्स तर इतक्या फाईल्स असतील, प्रचंड काम असेल तरी पण तुम्ही दोन ओळी वाचून तुम्हाला समजलं पाहिजे की हा या फाईलमध्ये हे आहे आणि हा निर्णय घ्यावा लागेल. तर ती अनालिसिसची सवय आतापासून तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. म्हणून आय वुड से की मार्केटमधून सिलॅबसचे अनालिसिस नक्की करा, कुठलंही पब्लिकेशन तुम्ही घेऊ शकता. सो नो युअर एक्झामिनेशन वेल, सिलॅबस ॲज वेल ॲज लास्ट इयर क्वेश्चन पेपर याचं अनालिसिस करा. नेक्स्ट थिंग, कॉन्सेप्टवर भर द्या. सिलॅबस म्हणजे UPSC प्रिपेअर करताना इथे पाठांतराची गरज नाही, एक लक्षात घ्या. जसं MPSC आणि UPSC मेन डिफरन्स मी हेच म्हणेन की MPSC तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे, कारण MPSC फॅक्च्युअल क्वेश्चन खूप विचारते. राज्य लोकसेवा आयोग जे आहे, जसं कुठल्या तारखेला हे झालं, कुठल्या तारखेला ते झालं, कुठल्या नेमक्या स्थळी हे झालं होतं, कोणती ती ऑर्गनायझेशन आहे जे हे काम करतं, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ती MPSC येतात. म्हणजे तुम्हाला फॅक्ट्स माहिती असल्या पाहिजे. UPSC फॅक्ट्सपेक्षा कॉन्सेप्ट, म्हणजे फॅक्ट तर माहिती, म्हणजे UPSC अभ्यास मी असा म्हणेन की असा आहे की तुम्हाला जर कॉन्सेप्ट लक्षात आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट समजली आहे तर फॅक्ट आपोआप लक्षात राहतील. म्हणजे तुम्हाला जर कॉन्सेप्ट आता जसं मी उदाहरण देईल, सायमन कमिशन कधी आला, आता हा प्रश्न MPSC आला, MPSC विद्यार्थी ते पाठ करेल की सायमन कमिशन हे 1927 किंवा 28 आलेलं, हे त्याला पाठ करायची गरज पडली. UPSC विद्यार्थ्याला हे पाठ करायची सेपरेटली गरज पडणार नाही. म्हणजे जनरली जे सगळे लोक ती इतका अभ्यास झालेला असतो की ते आपोआप पाठच होतं, पण त्याच्यात सुद्धा तुम्ही कॉन्सेप्ट लावू शकता. आता तुम्हाला वाटेल इतिहासात काय कॉन्सेप्ट, इतिहासात सुद्धा कॉन्सेप्ट आहे. जसं 1919 जो रिफॉर्म आहे किंवा ज्याला आपण म्हणू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे, तो 1919 जो कायदा आला त्यावेळी असं म्हणण्यात आलं होतं की या कायद्याचं रिव्ह्यू करण्यासाठी 10 वर्षानंतर एक कमिशन नेमला जाईल. आता 1919 जर तो कायदा आला असेल त्याला आपण मोंटेक्चे फूड म्हणतो, तर तो जो रिफ ते जे रिफॉर्म्स आहेत ते रिफॉर्म्स नंतर 10 वर्षांनी एखादा कमिशन त्याचं रिव्ह्यू करेल, तो कमिशन होता सायमन कमिशन. आता 10 वर्ष म्हणजे 1929 यायला पाहिजे, बट इथे ज्या पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स इंग्लंडमध्ये झाल्या त्याच्या त्यामुळे तो कमिशन त्यांना 1 वर्ष आधीच नेमावा लागला. म्हणजे जो 10 वर्षांनी त्याच्या आधीच नेमावा लागला. हा कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही की सायमन कमिशन कुठल्या वर्षी आला होता. म्हणजे आय एम जस्ट टेलिंग यू की कॉन्सेप्टवर भर द्या. तुम्हाला संकल्पना समजली पाहिजे प्रत्येक विषयात, स्पेशली इकॉनॉमी. इकॉनॉमी इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट्स वाईल प्रिपेरिंग सिव्हिल सर्व्हिसेस. कारण बाकी विषयामध्ये कसं आहे की पहिल्या चॅप्टरपासून तुम्ही जसं स्टार्ट करता तर बाकीच्या चॅप्टरमध्ये प्रोग्रेस करताना आपोआप त्या संकल्पना उलगडत जातात. म्हणजे दुसऱ्या चॅप्टरमध्ये जे काही असेल कंटेंट त्याचं एक्सप्लेनेशन पहिल्या चॅप्टरमध्ये कुठेतरी झालंय, त्याचं बॅकग्राऊंड. इकॉनॉमीमध्ये तसं होत नाही. इकॉनॉमीचा पहिला जो चॅप्टर असतो किंवा शेवटचा जो चॅप्टर असेल याचा कुठेही इंटरलिंक होऊ शकतो. जसं पहिला चॅप्टर जनरली स्टार्ट होतो इंडियन इकॉनॉमीमध्ये वेल्थ ऑफ द नेशन्स, म्हणजे ॲडम स्मिथ किंवा केन्स याच्या इंट्रोडक्शनपासून तुम्ही स्टार्ट करता. आणि वेल्थचा कॉन्सेप्ट काय, म्हणजे नॅशनल वेल्थचा कॉन्सेप्ट काय, GDP काय, GNP काय, पर कॅपिटा इन्कम काय, ती कशी मोजायची, हा जनरल एक कॉन्सेप्ट इथून पासून स्टार्ट होतो. बट जसं याच्यामध्ये बरेच टर्म्स अशा येतील, जसं आता ती रिअल इन्कम आणि नॉमिनल इन्कम मधला फरक, त्याच्यामध्ये मग इन्फ्लेशन ही टर्म येईल. आणि इन्फ्लेशन हा 7वा चॅप्टर असेल. म्हणजे जसं जॉग्रफी फ्लो होतो कंटिन्यू याच्यामध्ये, तसं इकॉनॉमी फ्लो होत नाही. त्याच्यामुळे पहिल्या चॅप्टरमध्ये अशा टर्म्स आहेत ज्याचं एक्सप्लेनेशन 8व्या 9व्या चॅप्टरमध्ये असेल, किंवा सेपरेट तो एंटायर कॉन्सेप्ट वेगळा असेल. तर त्याच्यामुळे तो एक डिफिकल्ट सब्जेक्ट होऊन बसतो. सो UPSC अभ्यास करताना कॉन्सेप्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत, की तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करा.
एक्झॅक्टली हे का होतं? जसं आता मॉन्सून, जसं आपल्याकडे पाऊस पडतो ज्याला आपण मॉन्सून म्हणतो, तर तो मॉन्सून का होतं? आपल्याकडेच मॉन्सून का आहे, बाकी देशांमध्ये का नाही? म्हणजे इंडियन सब कॉन्टिनेंट मध्येच भारतीय उपमहाद्वीप इथेच मॉन्सून का येतो, बाकी जागी का येत नाही? काय अशा जॉग्राफिकल कंडिशन होतात? दिस कॉन्सेप्ट इज नेसेसरी, म्हणून कॉन्सेप्ट समजून घ्या. आणि आता तर उलट मी म्हणेन की खूप सोपं झालंय, म्हणजे सोपं यासाठी कारण टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे. जसं आज आपण इंटरॅक्ट करतोय हे सिस्को वेबएक्स वर, एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअली इंटरॅक्ट करतोय, सो दिस इज अ गुड यूज ऑफ टेक्नॉलॉजी. तसंच तुम्ही प्रिपरेशन करताना तुम्हाला इतके सारे युट्यूबवर व्हिडिओज मिळतील, तुम्ही जस्ट नुसतं इन्फ्लेशन म्हणून सर्च केलं युट्यूबवर, सो यू विल गेट लॉट मेनी रेफरन्सेस ऑन इन्फ्लेशन. तर कुठलाही कॉन्सेप्ट क्लिअर करायचा असेल, तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, पुट टू दॅट गुड यूज. फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप, दॅट इज नॉट द ओनली यूज ऑफ युअर स्मार्टफोन. यू कॅन डेफिनेटली पुट इट फॉर बेटर यूज. तर टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे की तुम्ही इतक्या स्मार्ट गॅजेट्सचा वापर करून आपले कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. सो आय वुड से अगेन से कॉन्सेप्ट इज अ व्हेरी नेसेसरी की. आणि जसं मी आधी म्हटलं की जनरल अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे कुठली एक्झाम प्रिपेअर करताना. तर UPSC मध्ये तर हे खूप जास्त मोठी डिमांड आहे की तुम्ही जनरली अवेअर असलं पाहिजे तुमच्या आजूबाजू काय घडतंय याच्याबद्दल. म्हणून जनरली सगळे जे प्रिपेअर करतात ते न्यूजपेपर रिडिंग, मॅगझिन रिडिंग हे तर ठरलेलंच आहे, पण ते पण कुठल्या न्यूज वाचायच्या? तर ज्या गॉसिपिंग्स आहेत किंवा फक्त गप्पा गोष्टी, त्याचा आपला काही संबंध नाही. इव्हन यू आर प्रिपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, तर पॉलिसी लेवलच्या डिसिजन जिथे होतात, नवीन कायदे असतील त्याचा अभ्यास करा. सध्या जसं फार्म ॲक्टवर, शेती सुधारणा कायद्यांवर जो सध्या देशामध्ये आंदोलन सुरू आहे, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नेमके ते कायदे काय आहेत, सरकारचं म्हणणं काय आहे, आणि त्याला का विरोध शेतकरी करत आहेत, त्यांचे मुद्दे काय आहेत. आणि अल्टिमेटली ॲज अन ऑफिसर यू हॅव टू ऑल्सो थिंक अबाउट द वे आउट. म्हणजे फक्त हा विचार करून होणार नाही की ठीक आहे हे सरकारचं हे म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे, पण याचा वे आउट काय आहे, काय याच्यामध्ये वे आउट निघू शकतो, याचं अल्टिमेटली सोल्युशन काय आहे, हे तुम्हाला ऑफर करता आलं पाहिजे. आणि UPSC मध्ये नेमकं तेच एक्सपेक्टेड आहे. जेव्हा तुम्ही मेन्समध्ये आन्सर लिहिता तर प्रश्न अशा प्रकारचे असतात की तुम्हाला त्याचं सोल्युशन ऑफर करावा लागतो. तर सोल्युशन तुम्ही ऑफर केलं पाहिजे हे एक्सपेक्टेड आहे, कारण तुम्ही अधिकारी म्हणून. जसं आणि एक गोष्ट की नेहमी एक गोष्ट बोलली जाते की जर तुम्ही UPSC करताय तर नेहमी चांगलंच बोलायचं सरकारबद्दल, आणि सगळ्या गोष्टीबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. असा पण भाग नाही. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या तुम्ही पॉईंट आउट करू शकता, बट तुम्ही सोल्युशन ऑफर केले पाहिजे हे त्याच्या तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. म्हणजे समजा आता एखादा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारला की तुम्हाला वाटतं का की खूप करप्शन आहे, तर तुम्ही असं आता तुम्ही कुठेतरी ऐकलंय कुठल्या तरी क्लासमध्ये की नाही नाही सरकारबद्दल निगेटिव्ह बोलायचं नाही, तर तुम्ही म्हणणार की नाही अजिबात करप्शन नाही, तर तुम्हाला हसतील, कारण जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही नाकारताय. तुम्ही कुठले म्हणजे तुम्ही जनरली अवेअरच नाही यार. सो यू हॅव टू ऍक्सेप्ट द थिंग्स द वे दे आर, बट यू हॅव टू ऑफर द सोल्युशन की याच्याबद्दल तुमचं सोल्युशन काय आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं. सो जनरली यू शुड बी अवेअर, रीड एनी स्टँडर्ड न्यूज पेपर. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस आर कन्सिडर्ड एज गुड न्यूज पेपर्स. मराठीमध्ये लोकसत्ता एक चांगला न्यूज पेपर मानला जातो. आय वॉन्ट रेकमेंड एनी पर्टिक्युलर, पण हे माझं पर्सनल लायकिंग आहे, तुम्ही तुमचं कम्फर्ट बघू शकता. बट जनरली यांचं जे एडिटोरियल किंवा संपादकीय आहे स्पेशली द हिंदूचं, सो आय रिअली फाइंड दिस इज वन ऑफ द बेस्ट एडिटोरियल दे पुट इन. तर तो एक चांगला न्यूजपेपर आहे. सो यू मस्ट बी जनरली अवेअर. नेक्स्ट, यू शूड डेव्हलप अन हॅबिट टू टॉक टू द पॉइंट. म्हणजे सरळ मुद्द्याचं बोलायचं हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जसा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही त्याच्या आजूबाजू अवतीभोवतीचं सगळी स्टोरी रिपीट करण्यात काही पॉईंट नाही. थेट मुद्द्याचं जे असतं ते तुम्ही बोलायची सवय तुम्ही टाकली पाहिजे. मी ही यासाठी म्हणतोय कारण जी पर्सनॅलिटी टेस्ट आपण म्हणतो इंटरव्ह्यू UPSC चा किंवा इव्हन कुठल्याही एक्झामचं घ्या, त्याच्यामध्ये पण हे गोष्ट लागू होईल. तिथे जे प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला जो वेळ दिलेला असतो त्या याच्यामध्ये ते अपेक्षित असतं की तुम्ही थेट मुद्द्याचं बोलाल, त्यांच्याकडे इतका वेळ नाही आहे. तर तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे त्याच्यावर तुम्ही टू द पॉइंट आन्सर केलं पाहिजे. हेच गोष्ट मेन्सच्या रायटिंगमध्ये सुद्धा येतं. तर ही हॅबिट ॲक्च्युली तुम्हाला डेव्हलप करावी लागते. हे ओव्हरनाईट डेव्हलप होत नाही. म्हणजे आता तुम्हाला मेन्सचा रिझल्ट आला आणि आता काही दिवसांनी तुमचा इंटरव्ह्यू आहे, तर मी माझी पर्सनॅलिटी येणार आहे एक महिन्यात चेंज करतो आणि अचानक मी एकदम डॅशिंग डायनामिक आणि खूप मोठा वक्ता आणि टू द पॉइंट बोलणारा होईल
असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं होत नाही. तुम्ही कितीही प्रिपरेशन केले, कितीही मॉक इंटरव्ह्यूज दिले, तरी पण तिथे इंटरव्ह्यू पॅनलमध्ये तुम्ही तेच असता जे ऍक्च्युअल तुम्ही लाईफमध्ये आहात. इतक्या वर्षांचा जो तुमचा अनुभव आहे तो तसाच प्रेझेंट होतो. तुम्ही कितीही प्रिपरेशन करा, कितीही बनावट आवा ना की मी खूप चांगलं सोफिस्टिकेटेड बोलेल किंवा खूप काहीतरी पॉईंट बोलेल, तसं होत नाही. इट्स युअर पर्सनॅलिटी टेस्ट. ते तुम्हाला स्ट्रेसमध्ये टाकतात, तुम्हाला भरपूर प्रश्न विचारतात आणि त्याचा ट्रेमेंडस प्रेशर ऑलरेडी त्या इंटरव्ह्यूचा असतो, तर तुम्ही जसे आहात तसे तिथे येता. म्हणून मी म्हणेन की ती सवय इन्कल्केट करा आधीपासून, प्रिपरेशनच्या डेजपासून टू द पॉईंट बोलायची, टू द पॉईंट लिहायची सुद्धा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मेन्समध्ये सुद्धा मदत होईल आणि इंटरव्ह्यूला सुद्धा मदत होईल. नेक्स्ट, जसं मी म्हटलं की सिलॅबस खूप मोठा आहे, एक्झाम थोडी डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे एक्झाम डिफिकल्ट नाही आहे, कॉम्पिटिशन मेक्स इट डिफिकल्ट. म्हणजे काय की एखादा सोपा पेपर जरी दिला पण त्याला, त्या पेपरला समजा आपण 1000 लोक बसवली आणि दोनच जागा ठेवल्या, किती सोपा पेपर असेल तरी तो एक्झाम ती डिफिकल्ट होऊन जाईल. म्हणजे खूपच चिल्लर एक्झाम आपण घेतली की अगदी सोपे प्रश्न घेतले, 100 प्रश्न, सोपे सोपे प्रश्न 100 ठेवले, पण त्या 100 प्रश्नांसाठी आपण म्हटलं की फक्त 2 लोकांनाच आम्ही सिलेक्ट करणार आणि लाखो लोकांना एक्झाम द्यायला लावली, तर दॅट एक्झाम विल डिफिकल्ट. सेम UPSCचं आहे की एक्झाम ॲज सच इज नॉट दॅट डिफिकल्ट, कॉम्पिटिशन मेक्स इट डिफिकल्ट. तर कॉम्पिटिशनमुळे ही एक्झाम डिफिकल्ट होते हे लक्षात घ्या. तर आपल्याला रिलेटिव्हली, म्हणजे ज्याला आपण सापेक्षतावाद ज्याला म्हणतो, रिलेटिव्हिटी, रिलेटिव्हली तुम्हाला दुसऱ्यापेक्षा चांगलं करायचं आहे. इथे असा काही कट ऑफ नाही आहे की इतके मार्क्स घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट IAS किंवा IPS किंवा IRS बनवतील. तुम्हाला बाकीच्यांच्या तुलनेत समोर जायचं आहे. सो एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कुठलाही टाइमपास करत असणार किंवा कुठलाही काहीतरी करता, तर दुसरा कोणीतरी अभ्यास करतोय त्याचवेळी तुमच्याऐवजी आणि तो पुढे जाईल, हे एक लक्षात घ्या. तुमची कॉम्पिटिशन जी असेल ती बऱ्याच लोकांसोबत असेल जे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये आलेले आहेत, डिफरंट बॅकग्राऊंडमध्ये. डिफरंट म्हणजे जसं आता जसं तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगची एंट्रन्स दिली असेल त्यावेळी फक्त PMT किंवा जसं नीट आहे तर नीट देणारेच फक्त लोक असतील. तुम्ही जर समजा कॉमर्सची एक्झाम दिली असेल तर फक्त कॉमर्स माइंडेड लोक असतील, किंवा इंजिनिअरिंग दिली तर त्याकडे टेक्निकल क्षेत्रात जाणारे लोक. पण जेव्हा तुम्ही UPSC देता तर ही सगळी लोक ज्यांच्यासोबत तुम्ही 12वीमध्ये कधीतरी कॉम्पीट केलं होतं IIT एक्झाममध्ये, ते झाले आणि तुम्ही सिलेक्ट झाले नाही, ती लोक पुन्हा तुमच्यासोबत UPSCला बसणार आहे, हे एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन हे जास्त डिफिकल्ट आहे पुन्हा एकदा. म्हणून यू हॅव टू बी व्हेरी फोकस्ड, तुम्हाला अगदी फोकस देऊन अभ्यास करावा लागेल आणि डिसिप्लिन महत्वाचं आहे, की कारण एक्झामचं सिलॅबस मोठा आहे त्याच्यामुळे अगदी डिसिप्लिन ठेवून अभ्यास करायचा. आता हा डिसिप्लिन कसा आणायचा लाईफमध्ये, तर डिसिप्लिनचा अर्थ की तुम्ही एक टाइम टेबल बनवू शकता की टोटल सिलॅबस तुम्ही डिवाइड करा काही महिन्यांमध्ये, मला या महिन्यात हे कम्प्लीट करायचं आहे, मग त्याच्यानंतर त्याचे छोटे गोल्स करा. म्हणजे समजा तुम्ही या महिन्यात मला पॉलिटी कम्प्लीट करायची आहे, इंडियन पॉलिटी, तर इंडियन पॉलिटीमधले कुठले सेक्शन मला या आठवड्यात कम्प्लीट करायचे आहे, असे छोटे छोटे टार्गेट्स ठेवा आणि छोटे छोटे टार्गेट्स फुलफिल करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने काय होतं की एकतर तुम्हाला ओव्हरऑल किती पिरियड कशाला डेडिकेट करायचा त्याची एक एक आयडिया येते, दुसरं तुमच्या आयुष्यात थोडं डिसिप्लिन असतो. कारण समजा तुमचं टार्गेट मिस झालं, जसं तुम्ही ठरवलं होतं की या वीकमध्ये मला इकॉनॉमीचे एवढे चॅप्टर्स करायचे आहेत आणि ते तुम्ही नाही केलं की आपोआप गिल्ट यायला लागतं, आपोआप तुम्हाला असं वाटतं की नाही हे माझं मिस झालं, आणि ते टार्गेट्स कधीच पूर्ण होत नाही. म्हणजे लक्षात घ्या की किती ठेवलं तरी ते टार्गेट्स थोडे अनरिअलिस्टिकच असतात, त्याच्यामुळे ते पूर्ण होत नाही. बट ॲटलीस्ट यू पुट युअर 100%, म्हणजे तुमचं 100% तुम्ही दिलं पाहिजे. आपण 100% देत नाही एक लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पण सुद्धा माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे, कोणीच देत नाही कधीच. आपण म्हणतो ना की मी पूर्ण ताकद लावली, ती कधीच होत नाही. तुम्ही स्वतःला मनात प्रामाणिकपणे विचारा की तुम्ही कधीतरी तुमचं 100% दिलं का, की 100% दिलं आणि त्यानंतर रिझल्ट आला नाही. तर यू हॅव टू ट्राय टू पुट युअर 100%, जेणेकरून प्रामाणिकपणे तुम्हाला स्वतः वाटलं पाहिजे की तुम्ही पूर्णपणे प्रयत्न केला. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे. सो फॉर डिसिप्लिन यू हॅव टू मेक स्मॉल गोल्स, छोटे छोटे टार्गेट ठेवा, आठवड्याचं, मंथली, असं तुम्ही करू शकता, जस्ट टू हॅव अ डिसिप्लिन. वन मोर थिंग आय वुड ट्राय टू एम्फसिस इज हॅव फोकस ॲज वेल ॲज हॅव पेशन्स. आता मी पेशन्स यासाठी म्हणतोय कारण खूपदा आपल्याला घाई झालेली असते. म्हणजे घाई म्हणजे कशी, की स्पेशली जेव्हा एखाद्या यशवंताचा एखादा इंटरव्ह्यू बघितला किंवा एखादं व्याख्यान ऐकून आलं की लगेच मग जोश येतो आणि वाटतं की ना पहिल्या अटेम्प्टला फर्स्ट रँक.
आणि मग तसं होत नाही. मग त्यानंतर लगेच मग आपल्याला वाटलं की फर्स्ट नाही तर आता पहिल्या 100 मध्ये तरी आलो पाहिजे. मग प्रिलिमस निघत नाही 1-2 वर्ष. मग असं वाटतं की नाही, ऍटलीस्ट आता सिलेक्शन तरी झालं पाहिजे. मग सिलेक्शन तरी झालं पाहिजे ते पण होत नाही. मग आपण एमपीएससी यूपीएससी वरून एमपीएससीवर येतो, एमपीएससीवरून मग तलाठ्याच्या एक्झामवर येतो. असा तो प्रवास बऱ्याच लोकांचा होतो आणि हे नॅचरल आहे. म्हणजे याच्यात काहीच असं गैर काही नाही. मी नॅचरल यासाठी म्हणतोय कारण अल्टिमेटली इट्स कॉम्पिटिशन, याच्यामध्ये काही सक्सेस येईल काही फेल्युअर सुद्धा येईल. तो आय वुड से पेशन्स खूप महत्वाचा आहे की घाई करू नका. तुम्ही प्लॅन असा करा की घाई जसं प्लॅन असं करा की तुम्हाला ते प्लॅनिंग करताना समजलं पाहिजे की आपल्याला किती वेळ लागू शकतो आणि कुठला अटेम्प्ट आपण द्यायला पाहिजे. उगीचच प्रॅक्टिससाठी म्हणून अटेम्प्ट वेस्ट करू नका. काही लोकांना वाटतं की मला जॉब लागलाच पाहिजे, मी हा अटेम्प्ट देतोच कारण जॉब महत्वाचा आहे मला. दॅट इज ट्रू, बट तुम्ही एक आकलन केलं पाहिजे की तुम्ही वेदर यू आर इन पोझिशन, तुमचा इतका अभ्यास झालाय का की तुम्ही हे क्लिअर. नाही तर मग तुम्ही अटेम्प्ट वेस्ट करू नका. जसं स्पेशली कॅटेगरी स्टुडंट्स कमिट दिस मिस्टेक्स, त्यांना असं वाटतं की आपल्याला अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, किंवा ओबीसीमध्ये आहे तर मला खूप सारे अटेम्प्ट आहेत, त्याच्यामुळे जास्त अटेम्प्ट आहेत, त्याच्यामुळे 1-2 अटेम्प्ट गेले तरी काय फरक पडतो. सो तसं प्रॅक्टिस साठी ही एक्झाम नाही. प्रॅक्टिस साठी तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. डायरेक्ट प्रॅक्टिस एक्झाम मध्ये करू नका. प्रॅक्टिस साठी बाहेर तुम्हाला मॉक टेस्ट आहेत. तो गिव युअर अटेम्प्ट वेन यू आर टोटली कन्व्हिन्स्ड, तुम्ही स्वतः कन्व्हिन्स्ड आहात की माझा अभ्यास झालेला आहे आणि आय शुड मेक अन अटेम्प्ट, तर त्यावेळेसच तुम्ही तो अटेम्प्ट द्यायला पाहिजे. आणि पेशन्स ठेव. हे मी तुम्ही 1 वर्षाचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही होणार नाही, थोडं आरामात करूया, तर यू मेक अ प्लॅन ऑफ 2 इयर्स असं करू शकता. तर अशा प्रकारे पेशन्स ठेवून आणि फोकस राहून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. असं घाईने होत नाही. जसं बरेच लोक म्हणजे काही काही लोक खोटं सुद्धा बोलतात. आता इथे बरंच हे असं आहे की प्रत्येक जण आपल्या अनुभवातून सांगत असतो, प्रत्येकाचा अनुभव डिफरंट आहे. आणि आपल्याला अप्रूप वाटतं की त्या व्यक्तीने कसं केलं असेल पहिल्या अटेम्प्टमध्ये इतक्या कमी वयात, किंवा काही 21-व्या वर्षी झाले पहिल्या अटेम्प्टमध्ये झाले. कुणी कुणी सांगतं की मी 20-20 तास अभ्यास करत होतो. दॅट इज ह्युमनली इम्पॉसिबल. इथं मशीन्स नाही आहोत आपण, आपण वी आर ह्युमन बीइंग्स. सो तुम्ही स्वतः विचार करा की 20 तास दररोज अभ्यास करणारी व्यक्ती किती दिवसाचा अभ्यास करू शकते. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. यूपीएससीची एक्झाम ही वर्षभर चालते. वर्षभर कोणी खरंच 20 तास अभ्यास करू शकतो का, किंवा 18 तास अभ्यास करू शकतो का? इट इज ह्युमनली इम्पॉसिबल. तर कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा? एकदा का तुम्ही सिलेक्ट झाले, सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही जे बोलणार ते बरोबर असं सगळे लोक मांडणारच, त्याच्यात काही डाऊट नाही. तर तुम्ही एकदा सिलेक्ट झाल्यानंतर जे बोलता त्याला एक वेगळं वेट असतं. बट दॅट डझंट मीन यू हॅव टू टेक एव्हरीथिंग ऑन इट्स फेस व्हॅल्यू. स्वतः ती अनालिसिस करा. तो यू हॅव टू डिसाइड इट्स युअर सेल्फ. दुसरं, बरेच लोक म्हणतात की 4 महिन्याच्या अभ्यासात मी क्लिअर झालो, 5 मंथ्समध्ये. असं होत नाही. सिलॅबस भरपूर मोठा आहे माझ्या मते, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मिनिमम 1 ते 1.5 वर्ष सिन्सिअर फुल फोकस्ड प्रिपरेशन असल्याशिवाय एक्झाम क्लिअर करता येत नाही. तुम्हाला वाटत असेल 5 महिने अभ्यास केला आणि होतं, 6 महिने होतं, असं होत नाही. डेडिकेटेड फुल फ्लेजेड 1 ते 1.5 वर्ष मिनिमम प्रिपरेशन असली पाहिजे कारण सिलॅबसच इतका मोठा आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट मी सांगितलं हे. म्हणजे जे पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झालेले असतील आता त्यांची ती ऍडव्हान्स प्लॅनिंग आहे फार कमी वयात. जसं तुम्ही टीना डाबीचं नाव ऐकलं असेल, शी वॉज आयएस टॉपर 2016 आणि इट वॉज हर व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट 21-व्या वर्षी. 21-व्या वर्षी इज द मिनिमम एज क्रायटेरिया. त्याच वर्षी शी बिकेम ऑल इंडिया फर्स्ट रँक. आता हे कसं होतं पहिल्याच अटेम्प्टमध्ये? सर इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग. म्हणजे 12वीनंतरपासूनच समजा तुम्ही प्लॅन केलं की मला हे करायचं आहे, तर तुम्ही आता ती तिला जसं आपल्याकडे काय असतं की ज्याला 90% मिळालं तो जनरली आर्ट्स घेत नाही, ह्युमॅनिटीज ह्या सब्जेक्टकडे जात नाही, तो एक तर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा असं काहीतरी बघतो. 90% मिळाले की आपल्याकडे तो उतरता क्रम असाच आहे. म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग, कॉमर्स, आर्ट्स अशा प्रकारे आपण जनरली आपल्याकडचा ट्रेंड बघतो. पण तुम्ही जर तुम्ही सेंट स्टीफन्सचं नाव ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल दिल्लीला एक सेंट स्टीफन्स कॉलेज आहे, त्याचा बीए फर्स्ट इयरचा कट ऑफ हा 12वीला तुम्हाला 97-98% असल्याशिवाय तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळत नाही. आता तुम्हाला वाटेल बीए फर्स्ट इयरला ऍडमिशन ते 97% घेऊन कोण घेत असेल? हे सगळे तीच लोक आहेत. लेडी श्रीराम कॉलेज असेल किंवा लॉयला असेल, हंसराज कॉलेज, ही फेमस कॉलेजेस आहेत सेंट स्टीफन्स.
इथे सगळे ऍडमिशन घेणारे बी ए फर्स्ट इयरला सुद्धा सगळी 90% वरची मंडळी आहेत. आणि जसं टीना डाबीचं मी एक्झाम्पल सांगितलं, सो आफ्टर क्लिअरिंग 12वी लगेच शी स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. आणि त्यामुळे बाय द टाइम शी वॉज एलिजिबल फॉर अपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस तोपर्यंत बराच अभ्यास झालेला होता आणि त्यानंतर एक्झाम दिली अँड शी गॉट क्लिअर्ड. तर इव्हन माझ्या बॅचमध्ये महाराष्ट्रातली बरेच आहेत अशी ऑफिसर्स ज्यांनी जसं 12वीला झाल्यानंतर त्यांनी सीओईपीला ऍडमिशन केली, सीओईपी पुणे तुम्हाला माहिती आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, आणि सोबत सोबत यूपीएससीची प्रिपरेशन स्टार्ट केली. 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग सोबत त्यांनी हे पण केलं आणि व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट दे गॉट क्लिअर्ड इन यूपीएससी अँड नाऊ दे आर इन आयआरएस विथ मी. तर असे पण बरेच ऑफिसर्स आहेत. सो इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग. पण बाहेर लोकांना काय दिसतं की ग्रॅज्युएट झालं आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिल्याच प्रयत्नात कमी वयात सिलेक्ट झालं, तर लोकांना असं ते इम्प्रेशन येतं की इतक्या लवकर कसं काय. बट देर इज सो मच प्लॅनिंग अँड हार्डवर्क बिहाइंड ऑल दिस सक्सेस, ते फार कमी लोकांना माहिती असतं. तर म्हणून मी म्हणेन की तसं प्लॅन करा आणि त्यानुसार तुम्ही स्टार्ट करू शकता. अँड इट्स नेवर लेट. जसं मी आय स्टार्टेड लेट, जसं मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी सॉफ्टवेअरमध्ये जॉब केल्यानंतर यूपीएससी प्रिपरेशन स्टार्ट केली. फॉर्च्युनेटली स्टील आय गॉट सिलेक्टेड अर्ली, म्हणजे वेन आय वॉज सिलेक्टेड दॅट टाइम आय वॉज 25, म्हणजे 25व्या वर्षी आय वॉज इन सर्व्हिस. सो रिलेटिव्हली इट्स माझ्या बॅचचं ॲव्हरेज एज होतं, म्हणजे ॲव्हरेज एज माझ्या बॅचमध्ये होतं 29, म्हणजे 29व्या वर्षी सगळे लोक सिलेक्ट झालेले होते ॲव्हरेज एज. आणि रिलेटिव्हली आय वॉज यंगर दॅट टाइम, म्हणजे 4 वर्ष तरी मी यंगर होतो. आणि माझं जेव्हा लग्न झालं सो आय गॉट ऑलमोस्ट 3 to 4 years ॲज बॅचलर ॲज अन ऑफिसर. सो इट डिपेंड्स, म्हणजे कधी कधी तुम्हाला लवकर पण यश मिळू शकतं अँड समटाईम्स इट मे टेक टाइम. सो इट्स नथिंग अबाउट युअर इंटेलिजन्स किंवा असा त्याचा काही संबंध नाही. खूपदा या गोष्टी बरेच, देर आर सो मेनी फॅक्टर्स विच डिटरमाइन्स इट. त्याच्यामुळे याचा जास्त विचार करू नका. विचार जो तुम्हाला करायचा आहे, इट्स ऑल अबाउट युअर प्लॅनिंग, युअर फोकस, युअर हार्डवर्क. आणि एकदा तुम्ही 100% तुमचं पुट केलं की बाकी गोष्टी सोडून द्या. त्या गोष्टीबद्दल विचार करण्यात काही अर्थ नाही जे तुमच्या हातात नाही. जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही 100% जर करत आहात तर त्याच्यानंतरच तुम्ही बाकी गोष्टींचा विचार करा. सो आस्क युअर सेल्फ ऑल द टाइम वेदर यू आर गिव्हिंग युअर 100%. तुम्ही तुमचं 100% देताय काय कुठल्या एक्झामसाठी, हे पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आय वुड से. फोकस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पुन्हा मी म्हणेन की प्रॅक्टिस सुद्धा महत्वाची आहे, म्हणजे हे सगळं करत असताना जे तुम्ही अभ्यासक्रम हे करताय तो तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे. एमसीक्यूजची प्रॅक्टिस केली पाहिजे, प्रश्नांची मॉक टेस्ट घेतल्या पाहिजे. अल्टिमेटली इट्स अन एक्झामिनेशन. आता ऍक्च्युली यूपीएससीवर बोलण्यासारखं बरंच मोठं आहे, बट दिस विल बी रिअली मोनोटोनस आणि खूप जास्त मोठं होईल. म्हणून आय विल जस्ट स्टॉप हिअर. म्हणजे मला जे बेसिक सांगायचं होतं की 2-4 ब्रॉड गोष्टी त्या ह्या आहेत आणि याच्यानंतरही तुम्हाला काही प्रश्न असतील तर यू कॅन स्टील आस्क दोज क्वेश्चन्स. सो दॅट्स ऑल फ्रॉम मी. The floor is open for questions. तुमचा आवाज येत नाहीये सर्व सहभागींना रिक्वेस्ट आहे की काही प्रश्न असतील तर ते चॅटबॉक्सच्या माध्यमातून विचारावेत. अश्विन कुमार, ऑन माय बिहाफ जस्ट टेल अस युअर इंटरव्ह्यू एक्सपीरियन्स. ओके ओके, सो दॅट अदर्स विल इन्स्पायर. ओके ठीक आहे. ओके, इंटरव्ह्यू माझा जो इंटरव्ह्यू होता तो म्हणजे प्रत्येक युपीएससीचा जो इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये एक पॅनल असते. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तर हा इंटरव्ह्यू यूपीएससी भवनमध्ये होतो, म्हणजे यूपीएससी जी मेन बिल्डिंग आहे तर तिथे होतो. आणि तिथे पोचल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि या सगळ्या बेसिक गोष्टी ते करतात. आणि ते केल्यानंतर तुम्हाला एका सर्क्युलर टेबल्समध्ये अशी बरीच टेबल्स ठेवलेली असतात आणि प्रत्येक टेबलच्या बाजूला म्हणजे 5-6 कॅन्डिडेट्स बसलेले असतात रँडमली. आणि असे सगळेच त्या हाऊसमध्ये बसलेले असतात. आणि त्यानंतर लगेच कोणीतरी एक जण येऊन सांगतो, तुम्हाला म्हणतो की तुमचा नंबर आहे तुम्ही चला सोबत. आणि तिथून उठून आपल्याला जायचं असतं.
आणि गेल्यानंतर तिथे बरेच रूम्स असतात, तर प्रत्येक रूमच्या बाहेर एक लाल लाईट लागलेला असतो, म्हणजे लाल दिवा लागलेला असतो. लाल दिव्याचा अर्थ होतो की आतमध्ये इंटरव्ह्यू सुरू आहे, म्हणजे ऑलरेडी आतमध्ये एक इंटरव्ह्यू सुरू असतो ना, तुम्हाला रेडी म्हणून बाहेर बसवलं जातं, तुमचा इंटरव्ह्यू त्याचा नेक्स्ट असतो. तर तो जो वेळ असतो म्हणजे आतमध्ये इंटरव्ह्यू सुरू आणि तुम्ही बाहेर बसून आहात, दॅट इज व्हेरी स्ट्रेसफुल पिरियड. तर तेव्हा तुम्हाला सगळं आठवतं की काय, कारण तुम्हाला हे माहिती असतं की पुढची 10-15 मिनिटं जी काही असतील तुम्हाला जे इंटरव्ह्यू साठी मिळणार आहेत, ती क्रुशियल असणार आहेत तुमच्या अख्ख्या लाईफसाठी. म्हणजे इट कॅन मेक युअर लाईफ ऑर इट कॅन ब्रेक युअर लाईफ, अशा टाईपचं ते एक घालमेल सुरू असते. तो वेळपर्यंत आणि मग आतमधल्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू झालं, अँड वेन ही लेफ्ट आउट देन आय वॉज कॉल्ड इन टू कम फॉर द इंटरव्ह्यू. आतमध्ये गेल्यानंतर देर आर व्हेरी सिनियर 5 to 6 पीपल, 5-6 सिनियर फार बसून असतात, त्यांच्यापैकी एक चेअरमन असतात त्या पॅनलचे, त्यांचं नाव बाहेर पाठीवर लिहिलेलं असतं. तर माझ्या वेळी जे होते ते रेड्डी म्हणून होते, आंध्रा युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सलर राहिले होते ते रेड्डी. तर आणि सोबत मग बरेच UPSC चे मेंबर्स असतात, एक्स आर्मी रिटायर्ड हे असतात, सायकोलॉजिस्ट असतात, जे फक्त त्यांचं काम असतं की यू टू जज यू ऑन द बेसिस ऑफ युअर आन्सर्स. तर द मोमेंट यू वॉक इन, जेव्हा आपण आत एंट्री करतो तेव्हापासून ते स्कॅनिंग सुरू होतं असं म्हटलं जातं. पण हे भान जे मी आज तुम्हाला सांगतोय हे त्यावेळी राहत नाही, त्यावेळी तुम्ही नॅचरल तुम्ही जसे आहात तसेच असता. सो मला जिथपर्यंत आठवते मी ते शेअर करतो काय प्रश्न विचारले होते आणि काय नेमकं हे होतं. तर मी मूळचा गोंदिया जिल्ह्याचा आहे, तर तुमचं बॅकग्राऊंड ते खूप ऑलरेडी तुम्हाला तयारी करून जावी लागते तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल. तर मी गोंदिया जिल्ह्याचा आहे आणि नागपूरमध्ये माझं इंजिनिअरिंग झालं, तर तो मी व्यवस्थित प्रिपेअर केला होता की त्या भागातल्या काय समस्या आहेत आणि कुठल्या टॉपिक्सवर प्रश्न येऊ शकतात, तर हे सगळं व्यवस्थित मी प्रिपेअर करून गेलो होतो. आणि माझं जे ऑप्शनल सब्जेक्ट होतं, म्हणजे त्यावेळी 2 ऑप्शनल सिलेक्ट करावे लागायचे, 2012 ची एक्झाम मी दिली होती त्यावेळी, आता एकच करावं लागतं. तर त्यावेळी माझे 2 ऑप्शन होते, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि हिस्ट्री. तर पहिला प्रश्न गेल्याबरोबर त्यांनी हिस्ट्रीपासून स्टार्ट केला आणि हिस्ट्रीवर त्यांचे बरेच प्रश्न होते. एक प्रश्न होता भक्ती मुवमेंटबद्दल, त्यांनी म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रातून आहात तर भक्ती मुवमेंट जी होती, भक्ती चळवळ ज्याला म्हणू, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि महाराष्ट्रात ते कुठे तुम्हाला दिसतं, तर त्याचं मी उत्तर दिलं. म्हणजे म्हणजे आपल्याकडे तर संतांची परंपराच आहे, तर ते कम्प्लीट आन्सर मी दिलं. दुसरं मग सेकंड क्वेश्चन होता बीटी कॉटनवर, कारण ज्या भागातून मी येतो विदर्भातून, तर तिथे बीटी कॉटनचा इश्यू होता आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी तो संबंधित होता, तर त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला की त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि खरंच बीटी कॉटन त्याला रिस्पॉन्सिबल आहे का. तर आय हॅड व्हेरी वेल प्रिपेअर्ड दॅट, तर मग ते सुद्धा मी आन्सर केलं. त्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल पॉलिटिक्सबद्दल काही प्रश्न विचारले, स्पेशली त्यावेळी जे ब्रिक्स समिट होती त्याच्याबद्दल प्रश्न विचारला, तो सुद्धा मी आन्सर केला. ट्रिकी असं क्वेश्चन फार, म्हणजे आता म्हणजे सांगायचं झालं की म्हणजे ते ट्रिकी होतं की काय त्याला काय म्हणावं, मला त्याला डिफाईन करता येणार नाही. एक प्रश्न थोडा विचित्र होता, त्यांनी मला विचारलं की विच पार्ट ऑफ हिस्ट्री यू हॅव रेड, म्हणजे तुम्ही इतिहासातल्या कुठल्या भागाचा अभ्यास केला आहे. आता मला वाटतं त्यांना असं विचारायचं होतं की तुम्हाला कुठलं आवडतो, म्हणजे इतिहासाचं मी जसं म्हटलं 3 भाग आहेत, एन्शियंट, मिडीवल, मॉडर्न, पण त्यांनी मुद्दाम तसं विचारलं असेल असं मला वाटतं, कारण खूपदा ते प्रेझेन्स ऑफ माइंड पण चेक करतात की तुम्ही. तर तेव्हा मी लगेच जर म्हटलं असतं की मला एन्शियंट आवडतो, मिडीवल, किंवा प्रत्येक म्हणाले असते की आम्ही तुम्हाला काय वाचलंय ते विचारतोय, तर मी त्यांना एकदा तरी कन्फर्म करायसाठी मी त्यांना म्हटलं की सॉरी सर, आय डिड नॉट गेट यू, प्लीज कॅन यू रिपीट द क्वेश्चन. तर त्यांनी पुन्हा तो प्रश्न रिपीट केला, तर मी पुन्हा मला वाटलं की पुन्हा विचारावं हे थोडं. मी त्यांना पुन्हा एकदा विचारलं की मला अजूनही तुमचा प्रश्न समजलेला नाही, आणि मी स्वतःच विचारलं की डू यू वॉन्ट टू आस्क मी दॅट विच इज माय फेवरेट हे. तर त्यांनी त्याचं उत्तर सरळ दिलं नाही, पुन्हा मला तोच प्रश्न तसाच्या तसाच रिपीट केला, म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा. सो मी त्यावेळी म्हटलं की आय हॅव रेड ऑल द पार्ट्स ऑफ हिस्ट्री, बट आय लाईक एन्शियंट इंडिया, आय लव्ह रिडिंग एन्शियंट इंडिया. तर त्यावर सगळे हसले इंटरव्ह्यू पॅनलमधले. सो दॅट वॉज समथिंग. आणि त्याच्यानंतर बरीच क्वेश्चन जी होती ती, आता हा पहिला मी 2 इंटरव्ह्यू दिल्यात, म्हणजे ज्यावेळेस सिलेक्ट झालो त्यावेळेसचा हा पहिला त्यावेळेसचा इंटरव्ह्यू होता, म्हणजे पहिलीच मेन्स ज्यावेळेस मी त्याला, फॉर्च्युनेटली त्याच वर्षी इंटरव्ह्यूला आपण पोहोचलो आणि सिलेक्शन पण झालं.
नेक्स्ट इयर मी पुन्हा एक्झाम दिली होती म्हणजे रँक इम्प्रूव्हमेंटसाठी, आणि त्यावर्षीचा इंटरव्ह्यू हा जास्त डिफिकल्ट होता. मे बी आय वॉज ऑलरेडी इन सर्व्हिस, त्याच्यामुळे त्यांनी तो जास्त डिफिकल्ट केला असेल. पहिल्या वर्षी याच्यापासून पण बरेच प्रश्न होते जे मी सॅटिस्फॅक्टरी आन्सर केले होते रेड्डींच्या पॅनलला. पण नेक्स्ट वर्षी इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. डिफिकल्ट मी यासाठी म्हणेन कारण त्यांनी माझं बसूसुद्धा दिलं नाही आणि द स्टार्टेड क्वेश्चनिंग. म्हणजे द मोमेंट आय एंटर, दुसऱ्या वर्षी अलका सिरोही यांचा बोर्ड होता. अलका सिरोही दॅट टाइम वॉज सेक्रेटरी हरियाणा गव्हर्नमेंट, नो सॉरी, शी वॉज एक्स सेक्रेटरी हरियाणा आणि त्याच्यानंतर त्या युपीएससीच्या मेंबरच होत्या. तर मला गेल्याबरोबर ते म्हणतात की तुम्ही चष्मा का लावता. मग मी म्हटलं की मला दूरचं दिसत नाही. आणि ते म्हणतात की याला मेडिकल कंडिशनमध्ये काय म्हणतात. मी म्हटलं त्याला मायोपिया म्हणतात. मग ते कसं करेक्ट करायचं, कुठल्या टाईपचा लेन्स तुम्ही लावता. मी सांगितलं की त्याच्यासाठी कॉन्केव लेन्स लावा लागतो. मग ते म्हणाले की कॉन्केव लेन्स तुम्ही लावता तर ते काय करतं, डायव्हर्ज करतं रेला की कॉन्वर्ज करतं. सो आय एक्सप्लेन द मेकॅनिझम, ते कॉन्वर्ज सॉरी डायव्हर्ज करतं. आणि ते एक्सप्लेन केल्यानंतर ते म्हणाले की त्यांना वाटत नव्हतं की मी इथपर्यंत तरी पोहोचेल. तर मी पोहोचल्यानंतर त्यांना वाटलं की नाही आता जास्त होत आहे. तर ते आज मी टू सिट डाऊन, दे गेव मी अ पेन्सिल अँड पेपर अँड त्यांनी मला म्हटलं की तुम्ही रे डायग्राम काढून दाखवा की ही नेमकी मेकॅनिझम कशी होते. आता ते मला काय जमलं नाही. मी 2 मिनिटं काहीतरी करत बसलो आणि मी म्हटलं की मॅडम मला हे येणार नाही. तर ते म्हणाले की यू हॅव एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग, तुम्हाला फक्त काय रेटिना काढायचं आहे आणि मध्ये एक लेन्स काढायचा आहे आणि रेज येत असतील त्या कशा कॉन्वर्ज होतात आणि ते रेटिनावर बरोबर कशा पडतात हे लेन्स घातल्यामुळे म्हणजे चष्मा घातल्यामुळे त्या कशा काय बरोबर पडतात तिथे ते तुम्हाला काढायचं आहे. तुम्ही एक्सप्लेन बरोबर केलंय सगळं, फक्त आता तुम्हाला रे डायग्राम काढायचे आहे. बट मी म्हटलं मॅडम पॉसिबल नाही. आता दुसरं माझं कॉम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांनी बरीच क्वेश्चन कॉम्प्युटर बद्दल पण विचारली. जनरली काय होतं की तुम्ही जेव्हा युपीएससी प्रिपरेशन केली आहे तर तुमचं कॉम्प्युटर तर तुम्हाला फार कमी आठवतं, म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये जे काही केलं असेल तुम्हाला बेसिक माहिती असतं. पण ॲडव्हान्स कोणी खूप विचारत असेल, स्पेशली अशा सब्जेक्टचं जे कोर कॉम्प्युटर नाही आहे, जसं कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, आय टी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हे सगळे जे इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत याच्यामध्ये 50-60% सिलॅबस हा ओव्हरलॅपिंग असतो इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर ब्रांचचा. तर काही काही जसा एक सब्जेक्ट असतो ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की नेटवर्क लेयर्स एक कॉन्सेप्ट आहे इंजिनिअरिंगमध्ये, ती ॲक्च्युअल कॉन्सेप्ट ही इलेक्ट्रॉनिक्सची आहे आणि ती कॉम्प्युटरमध्ये वापरतात नेटवर्किंगमध्ये. तर त्यांनी मला त्याचे 7 लेयर्स असतात ते विचारले. आता याच्यावर मी इंजिनिअरिंगमध्ये एक पेपर प्रेझेंट केला होता त्याच्यामुळे ते मला चांगल्या प्रकारे लक्षात होतो फॉर्च्युनेटली. तर त्यामुळे मी ते आन्सर करू शकलो. मी 7ही लेयर्स सांगितले आणि दे वर व्हेरी शॉक्ड एका प्रकारे की याला 7ही लेयर आठवले जेव्हा की तो क्वेश्चन फार डिफिकल्ट होता. हां, अजून एक प्रश्न असा होता जो पहिला इंटरव्ह्यूमध्ये जो मी म्हणेन की थोडा ट्रिकी होता. ट्रिकी म्हणण्यापेक्षा त्यांना काय टेस्ट करायचं होतं माहिती नाही. तो प्रश्न असा होता की ते म्हणाले की तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर आहात आणि तुम्ही आम्हाला हे सांगा की जेव्हा आपण कुठली कॉम्प्युटर ऑन करतो आणि पहिली बटन इलेक्ट्रिसिटीची दाब म्हणजे प्रेस केली तर करंट कुठल्या भागाला सगळ्यात आधी करंट येतो, कॉम्प्युटरच्या कुठल्या भागाला सगळ्यात आधी करंट पोहोचतो. आता हा प्रश्न फार विचित्र आहे, म्हणजे तुम्ही कम्प्लीट ऑर्गॅनिक केमिस्ट्री केली आणि तुम्हाला कोणी विचारलं की कार्बनचा सिम्बॉल काय तर तुम्ही गोंधळून जाल. म्हणजे इतका सोपा प्रश्न कोणी कसा विचारू शकतो असं तुम्हाला वाटेल, पण हा इतका सोपा प्रश्न नव्हता. कारण याचं उत्तर काय देणार. तर मी म्हटलं सर मदरबोर्ड, कारण मदरबोर्डवर सगळ्या चिप्स असतात आणि मदरबोर्डला पॉवर सप्लाय लावलेला असतो त्याला SMPS म्हणतात. तर मी म्हटलं आधी की SMPSला येतो स्विच मदरबोर्ड पॉवर सप्लाय. तर त्यांना म्हटलं SMPSला आधी पॉवर सप्लाय येतो ते. सो द मेंबर हू आज दिस क्वेश्चन वॉज नॉट हॅपी. ते म्हणाले की नाही नाही चुकीचं उत्तर आहे. मग मी थोडा वेळ थांबलो आणि मी काय बोललो नाही. तर ते म्हणाले की म्हणजे जनरली मी हे मॉक इंटरव्ह्यूमध्ये ऐकून होतो की समजा ते तुम्हाला हॅप्पी दिसले नाही तुमच्या आन्सरने तर त्याच्यावर लगेच तुम्ही तुमचं उत्तर चेंज करू नका. कारण मे बी दे आर जस्ट टेस्टिंग की तुम्ही तेच उत्तर कायम ठेवताय की तुम्ही दुसऱ्या याच्याकडे वळता की काय. मी जस्ट शांत बसलो. मग त्याने स्वतः पुन्हा विचारलं की नाही नाही तो बरोबर नाही आहे, तुम्ही दुसरं उत्तर सांगा, बरोबर उत्तर सांगा. मग म्हटलं सर SMPS हा जर तुम्ही पार्ट कन्सिडर कराल तर मग कॉम्प्युटरचा ऍक्च्युअल पार्ट तुम्ही चिप लेवलला म्हणत असाल तर मदरबोर्ड मध्ये येतो. तर दॅट टाइम ऑल्सो ही डीड नॉट सेम हॅपी. मग असं बरंच हे झालं, त्यांनी 3-4 मला प्रश्न केले. शेवटी मी फ्रस्ट्रेट झालो आणि ते नको व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण शेवटी तुम्ही एका प्रकारे ती अशी टेस्ट म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या मनात असं वाटतं की आता अजून काय पाहिजे, मी इतकं तर सांगतोय
म्हणजे एखादा एखादा तज्ज्ञ असेल एखाद्या विषयातला, म्हणजे समजा कांबळे सरांना उद्या कोणी म्हटलं की इकॉनॉमीची स्पेलिंग सांगा, तर कांबळे सरांना असं वाटेल की काय विचारतायत, म्हणजे ते तज्ज्ञ आहेत त्या विषयातले आणि त्याचा तुम्ही असा प्रश्न विचारतायत, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेला तुम्ही प्रश्न विचारता की कुठे करंट येतोय, तशा प्रकारची फिलिंग आपल्याला यायला लागते. त्यावेळेच्या तुम्हाला असं वाटतं की हे उत्तर अजून काय सांगू तुम्हाला, तर त्याच्यावरचं जे उत्तर होतं त्या मग मी त्यांना म्हटलं की सर माहिती नाही मला, मग त्यांनी त्याच्यावर जे उत्तर दिलं ते फार मजेशीर होतं. ते म्हणाले की कॉम्प्युटरमध्ये 3 पार्ट्स असतात, ALU, CU आणि MU. तर हे अगदी बेसिक जे 7वी 8वीत शिकतो ते असं शिकतो आपण कॉम्प्युटर. इंजिनिअरिंगमध्ये असं कॉम्प्युटर शिकत नाही. 7व्या किंवा 8व्या वर्गात जेव्हा शिकवलं जातं तेव्हा असं शिकवलं जातं की अरिथमेटिक लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट आणि मेमरी युनिट असे 3 पार्ट्स असतात. याच्यापैकी जो CU कंट्रोल युनिट असतो त्याच्यामध्ये आधी करंट येतं. म्हटलं सर जो CU असतो त्याच्यामध्येच मदरबोर्ड, SMPS आणि हे सगळं असतं, त्याच्यात CPU पण असतो म्हणजे प्रोसेसर ज्याला म्हणतो. तर तेच मला सांगायचं होतं. तर त्याच्यावर सगळे हसले. परहॅप्स दे जस्ट वॉन्टेड टू टेस्ट माय पेशन्स. आता असं मला वाटतं वी रिअल वी नेवर नो रिअली की त्यांना काय अपेक्षित होतं, बट दे वर एन्जॉईंग की मी कसं रिॲक्ट करतो त्याच्यावर. सो समटाईम्स दे पुट यू इन स्ट्रेस, की तुम्हाला ते खूप स्ट्रेसमध्ये आणतात, तुमची टेस्ट घेतात अशा प्रकारे काहीतरी फनी विचारून किंवा अशा प्रकारचा प्रश्न. जसं दुसऱ्या इंटरव्ह्यूला त्यांनी मला खूप फॅक्च्युअल प्रश्न विचारले, जसं चष्मा का घालता. मला अजून हे विचारलं त्या मॅडमनी की मी माझ्या तुम्हाला एक हॉबी मेन्शन करावी लागते की तुमचा छंद काय आहे. आता छंद हा प्रकार आपल्याला काही नसतोच तसं बघायला गेलं तर. अजूनही मला माहिती नाही की माझा छंद काय आहे फ्रँकली. म्हणजे तर आप काहीतरी छंद हे करतो, बरेच लोक त्याची खूप मेहनत करतात. मी तसला काही प्रकार केला नव्हता. UPSC फॉर्म मध्ये लिहायचं म्हणून लोक छंद डेव्हलप सुद्धा करतात, म्हणजे त्यांना आवडलं पाहिजे म्हणून सोशल सर्व्हिस किंवा मी समाजाची सेवा हा माझा छंद आहे असं काहीतरी पण लोक करतात. तसलं मी काही केलं नव्हतं. मी कबड्डी प्लेअर होतो माझ्या शाळेच्या याच्यामध्ये, तर ते मी त्याच्यामध्ये लिहिलेलं. त्याच्यावर त्यांनी भरपूर प्रश्न विचारले जे मी सगळे दिले. आणि एक मी लिहिलं होतं की मी गाणी खूप ऐकतो, म्हणजे तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठली गाणी ऐकता आणि तुमचं फेवरेट म्युझिक डायरेक्टर कोण. मी AR रहमान सांगितलं आणि मला अशीच प्रश्न अपेक्षित होते. पण जे चेअरमन मॅडम होत्या त्यांनी विचित्र प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही गाणीच कशाला ऐकता. म्हटलं आता हा प्रश्न खूप विचित्र होता. तर मी म्हटलं मॅडम गाण्यांमुळे तुमच्या लाईफमध्ये डिफरंट टाईप ऑफ इमोशन्स तुम्ही हे करू शकता, म्हणजे जनरेट होतात. तर ती इमोशन्स तुमच्या वेगळ्या गरजेनुसार तुम्हाला मदत पडते. ते म्हणाले कसं. म्हटलं समजा मॅडम मी खूप स्ट्रेस्ड आहे, म्हणजे मला एकदम लोली फील होत आहे, स्ट्रेस वाटत आहे, तर मी काहीतरी मोटिवेशनल गाणं ऐकेन. समजा मला आता UPSC प्रिपरेशनलाच मी खूपदा खूप सारे गाणी ऐकायचं, जसं त्याच्यामध्ये खूप सारे एक नागेश कुकनूरची मूवी आहे डोर, आयशा टाकिया तुम्हाला माहिती असेल. तर त्याच्यामध्ये गाणं ये हौसला कैसे झुके, तर अशा टाईपची जर गाणी ऐकली तर आपल्याला थोडं मोटिवेशनल वाटतो. आपण पॅट्रियॉटिक, मी मॅडमला म्हटलं आपण पॅट्रियॉटिक सॉंग देशभक्तीपर गीतं यासाठी ऐकतोय कारण त्याच्यामुळे आपल्याला देशभक्तीचं एक चार्जिंग येतं, इमोशनली चार्जिंग होतो. तर त्याच्यामुळे देर आर डिफरंट वाईड रेंज ऑफ इमोशन्स दॅट गेट ट्रिगर ड्यू टू दिस लिसनिंग टू दिस सॉंग. त्याच्यामुळे कधी रिलॅक्स होतो, कधी इमोशनली चार्ज होतो, तर त्याच्यामुळे आपण गाणी ऐकतो. सो शी वॉज क्वाईट हॅपी विथ द आन्सर, बट दिस वॉज अनएक्सपेक्टेड क्वेश्चन. सर बस असं बरंच कुणीतरी हँड रेज केलं वाटतं क्वेश्चनसाठी. हॅलो सर, दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे मेडिकल एक्झामिनेशन ऑफ UPSC ह्याच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन हवं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तुम्ही कुठले बुक प्रिपेअर करण्यासाठी वापरले. ओके, मेडिकल एक्झामिनेशनचा पहिला प्रश्न आहे. मेडिकल एक्झामिनेशन ही जनरली जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतात तर इंटरव्ह्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मेडिकल एक्झामिनेशन असते. म्हणजे कसं की तुमचा इंटरव्ह्यू आज संपला आणि त्याच दिवशी इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्हाला सांगितलं जातं की एका हॉस्पिटलचं नाव दिलं जातं आणि सांगितलं जातं की या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही मेडिकल एक्झामिनेशन करा. आता ती मेडिकल एक्झामिनेशन यासाठी घेतली जाते कारण ज्या मी तुम्हाला 22 सर्व्हिसेस सांगितल्या, 22-23 ज्या UPSC साठी UPSC च्या एक्झाम थ्रू घेतल्या जातात, तर त्या 22-23 सर्व्हिसेसच्या वेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस आहे,
असिस्टंट कमांडंट जी आहे सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस तिथली पोस्ट आहे ते सुद्धा युपीएससीद्वारे घेतली जाते. तर त्याच्यासाठी काही फिजिकल रिक्वायरमेंट आहेत, आयसाईट रिक्वायरमेंट आहे, तर या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. तर काय नेमकं चेक केलं जातं की तुम्हाला कुठलाही असा आजार नाही जो ज्याच्यामुळे तुमचं फंक्शनिंग कमी होत असेल किंवा कम्प्लिटली तुम्हाला फंक्शनच करता येत नाही हे त्यामध्ये चेक केलं जातं. तर मोस्टली दे विल चेक यू, तुमचं एक नॉर्मल ब्लड टेस्ट सॉरी युरिन टेस्ट घेतलं जातं, ब्लड टेस्ट घेतली जात नाही, युरिन टेस्ट घेतली जाते आणि आयसाईट चेकअप केली जाते म्हणजे डोळे चेकअप केले जातात की तुमचं आयसाईट किती आहे, या गोष्टी चेकअप केल्या जातात. आयपीएस साठी जो क्रायटेरिया आहे तुम्ही नोटिफिकेशन बघा, तुम्हाला सगळ्या क्रायटेरिया त्याच्यामध्ये मिळतील. मेडिकल एक्झाम ही अगदी नॉर्मल एक्झाम होते पण त्याचा धसका घेण्याची गरज नाही जर तुम्हाला काही आजार असेल किंवा काही असेल, कारण असे बरेच कॅन्डिडेट आहेत. आयएएस म्हणजे समजा ही जी आयपीएस आणि इंडियन रेल्वे ट्रॅफिक किंवा अशा एक दोन सर्व्हिसेस सोडल्या तर बाकी सगळ्या सर्व्हिसेसमध्ये कुठलीही अशी मोठी रिक्वायरमेंट नाही की म्हणजे समजा तुम्हाला फार जास्त नंबरचा चष्मा असेल तर तुम्ही आयएएसमध्ये येऊ शकत नाही वगैरे असलं काहीही प्रॉब्लेम नाही. इवन फिजिकली चॅलेंज्ड ज्याला दिव्यांग आपण म्हणतो तर त्यांच्यासाठी पण सवलत आहे, दे कॅन ऑल्सो व्हेरी वेल डू इट. तुम्ही इरा सिंघलचं नाव ऐकलं असेल, ही वॉज अर्लियर इन माय सर्व्हिस, लेटर ऑन शी अगेन गेव द एक्झामिनेशन अँड बिकेम ऑल इंडिया फर्स्ट रँक अँड मूव टू आयएएस. तर ते त्यांनी ती केस जिंकली, त्यांनी सुप्रीम कोर्टात केस टाकली होती कारण त्यांना सुरुवातीला जॉईनिंग दिली नव्हती, शी इज टोटली व्हीलचेअर बेस्ड, बट शी फॉट द केस आणि त्या केस जिंकली आणि शी जॉईन्ड ॲज अन आय एस ऑफिसर. तर त्याच्यामुळे मेडिकलचा काही इश्यू नाही आहे तर त्याच्याबद्दल टेन्शन घेण्यासारखं अजिबात काही नाही, इट्स नॉर्मल टेस्ट. दुसरा प्रश्न होता विच बुक्स यू प्रिपेअर. आता हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे, मी मुद्दाम मेन व्याख्यानामध्ये याच्याबद्दल काहीही बोललेलो नाही. त्याचं कारण हे की मी जेव्हा एक्झाम दिली ती 2012 सिच्युएशन होती, मोस्टली 90% ती सिच्युएशन सेमच असते बट स्टील मार्केटमध्ये नवीन प्लेयर्स येतात, नवीन पब्लिकेशन्स येतात, नवनवीन गोष्टी घडतात. इथं 2 वर्षांनी टेक्नॉलॉजी चेंज होते, 2 वर्षानंतर तुम्हाला तुमचा स्वतःच फोन आउटडेटेड वाटायला लागतो, तुम्हाला असं वाटतं की आता 4 GB रॅम काही कामायची नाही, 12 MP काही होत नाही. तर 2012 अधिकारी आताच्यासाठी बुक सांगणं मला थोडंही वाटलं म्हणून मी काही बोललो नाही, बट स्टील अजूनही 90% त्याच बुक्स वापरल्या जातात. इंडियन पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वापरले जाते, अजूनही ती तितकीच फेमस आणि तितकीच चांगली बुक आहे. एनसीआरटी बेसिक कराव्याच लागतात, त्याच्यात दुसरं काही ऑप्शन नाही. इंडियन इकॉनॉमीसाठी देर आर मेनी ऑप्शन्स, म्हणजे रमेश सिंगचं एक बुक येतं, दत्त सुंदरमचं पण बुक आहे, पण टॉपिक वाईज मला वाटतं ते गेलेलं बेटर कारण प्रत्येक टॉपिकसाठी तुम्हाला वेगळं बुक, काहीसाठी उमा कपिला तुम्हाला यूज करावी लागेल, काहीसाठी मिश्रा अँड पुरी तुम्हाला यूज करावं लागेल, दत्त सुंदरम काही टॉपिकसाठी करावे लागेल. सो इट डिपेंड्स ऑन टॉपिक्स. जसं मिश्रा अँड पुरीमध्ये ऍग्रिकल्चर आणि तो जो सेक्शन आहे WTO नामा हा सेक्शन तितका बेस्ट जसा एक्सप्लेन केलाय लुसिड लँग्वेजमध्ये तसं दुसरीकडे कुठे मिळणार नाही. सो इट्स अ डिफरंट स्टोरी विथ डिफरंट टॉपिक्स. त्यानंतर हिस्ट्रीसाठी इट डिपेंड्स, एन्शंट इंडिया RS शर्मा, मिडावल इंडिया सतीश चंद्रा, मॉडर्न इंडिया बिपिन चंद्रा, ॲज वेल ॲज तुम्ही ग्रोवरची बुक वापरू शकता. झालं हिस्ट्री, झालं पॉलिटी. जॉग्रफीसाठी मी म्हणेन 11वी आणि 12वीची जी NCERT आहे दॅट इज सफिशियंट, आणि एक GC Leongचं एक सर्टिफिकेट 10th बुक येतं दॅट इज ऑल्सो सफिशियंट. सो दिस इज ब्रॉडली अ बुक. स्टील जर तुम्हाला हवं असेल तर आय कॅन पुट आउट अ लिस्ट टू कांबडे सर अँड यू कॅन कॉन्टॅक्ट द सेंटर, दे विल गिव्ह यू द कम्प्लीट लिस्ट. मी फक्त नोट डाऊन करून त्यांना देईल ती लिस्ट. धन्यवाद सर. आपण साधारणतः 1.25 तास या विषयावरती सर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याच्यामध्ये तुम्ही मला वाटतं सॉरी टू इंटरप्ट 2 क्वेश्चन अजून आलेत वाटत. येस येस सर, येस सर. पहिला सर प्रश्न आहे, UPSC साठी कोचिंग गरजेचंच आहे का? आणि अजून एक आहे प्रश्न, एक इंजिनिअरचा स्टुडंट आहे आणि त्यांनी UPSC प्रिपेअर करायचं ठरवलेलं आहे आणि
त्यांना कुठल्या क्लासला जॉईन करायचं आहे, तर त्यांनी क्लासला जॉईन करावं का स्वतः सेल्फ स्टडी करावा? ओके, पॉइंट समजला मला एक्झॅक्टली काय. पहिला प्रश्न इज क्लासेस नेसेसरी? येस. तर मी हे म्हणेन की नेसेसरी पेक्षा याला आपण दुसऱ्या प्रकारे आन्सर करूया. आर क्लासेस हेल्पफुल? नेसेसरी आहे नाही हे तुमच्यावर डिपेंड करतं. ऍब्सोल्युटली नेसेसरी नाही, फ्रँकली सांगायचं झालं तर, की तुम्ही केलंच पाहिजे क्लासेस असं गरजेचं नाही. तुम्ही स्वतः पण करू शकता. मी फक्त टेस्ट सिरीज जॉईन केली होती आणि बाकी सगळं सेल्फ स्टडी आहे. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे इन्स्टिट्यूट रन होतं, SIAC ज्याला असं म्हणतात, कोल्हापूरला सुद्धा एक प्री IAS ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तुम्हाला माहिती असेल. गव्हर्नमेंट रन इन्स्टिट्यूट सुद्धा आता सुद्धा जे सर रन करतायत कोल्हापूर शिवाजी विद्यापीठामध्ये, तर दॅट इज ऑल्सो दॅट काइंड ऑफ इन्स्टिट्यूट जे सगळ्या यांना मदत करतं. सो तुम्ही कुठलं प्रायव्हेट कोचिंग क्लास लावलंच पाहिजे असं अजिबात गरजेचं नाही. अल्टिमेटली करायचं तुम्हालाच आहे. तुम्ही कुठलाही क्लास लावला असेल पण स्वतः जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत काही होत नाही. सो अल्टिमेटली इट्स युअर प्रिपरेशन, पॉईंट फर्स्ट. सेकंड, याच्यामध्ये तरी पण मी म्हणेन की क्लासेस तरी लोक का लावतात, कारण तुमचं बरंच काम हे क्लासेस करून देतात. जसं मी मागाशी एक तुम्हाला जस्ट एक छोटा एक्झाम्पल दिला होता पेपर अनालिसिसचा, आता ते तुम्ही स्वतः करा किंवा क्लासेस तुमच्यासाठी करून देतील. दोन ऑप्शन आहेत. तर क्लासेस तुम्हाला हेल्प करतात, नो डाऊट. म्हणजे तुमचा बराच वेळ जो तुम्ही स्वतः करणार असता, जसं आता रोज न्यूजपेपर रोज वाचायचा आणि त्याच्यातले नोट्स काढून ठेवायचे, त्यापेक्षा क्लासेस तुम्हाला रेडीमेड काहीतरी बनवून देतील. किंवा एखादा टॉपिक तुम्हाला स्वतःहून समजायचं असेल, जसं आता कोणीतरी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे आणि त्याला इकॉनॉमिक्स समजायला डिफिकल्ट जाते, तर डेफिनेटली ही शुड गो फॉर इकॉनॉमिक्स क्लासेस त्या संदर्भात. कारण स्वतःहून वाचून आणि इतका वेळ जर जात असेल तर क्लासेस डेफिनेटली हेल्प करेल. तर तुमच्याकडे जर क्लासेस लावण्याची परिस्थिती असेल, कारण क्लासेस खूप महागडा प्रकार आहे UPSC मध्ये, तर क्लासेस लावण्याची परिस्थिती असेल आणि यू डोंट हॅव द टाइम, देन डेफिनेटली यू शुड जॉईन द क्लासेस त्या परिस्थितीमध्ये. पण हे डिपेंड करतं की त्या क्लासेसचा तुम्ही उपयोग कसा घेता आणि ते क्लासेस कशा प्रकारचे आहेत. म्हणजे आता इतका मोठा बाजार झालेला आहे दिल्लीमध्ये आणि पुण्यामध्ये की यू विल लँड अप इन सम क्लास आणि तुम्ही तुमचे पैसे वेस्ट करणार. सो अल्टिमेटली इट डिपेंड्स की तुम्ही कशा प्रकारे त्या क्लासेसचा उपयोग करून घेता आणि कुठल्या क्लासमध्ये लावता हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. सो क्लासेस आर हेल्पफुल, डेफिनेटली क्लासेस आर हेल्पफुल, त्याच्याने नक्कीच मदत होते. बट इट डिपेंड्स कुठला क्लास आणि तुमची स्वतःची रिक्वायरमेंट काय आहे. दुसरं, तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट आहात आणि तुम्ही म्हणताय की सायमल्टेनियसली क्लास लावायचा का की इंजिनिअरिंगवर फोकस करायचा, आता हे एन्टायरली तुमच्या सर्कमस्टान्सेसवर डिपेंड करतं. म्हणजे समजा जसं माझं कॉलेज होतं, ज्या कॉलेजमध्ये मी होतो ते इतकं डिमांडिंग होतं की आम्ही त्याला शाळाच म्हणायचो. 9:30 जायचं, 6:30 यायचं, प्रत्येक लेक्चर 100% करावेच लागणार, सगळं असाइनमेंट करावं लागणार. तशा वेळेस तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की तुम्ही बाहेर काय वेळ देऊ शकणार. तर तुमचे सर्कमस्टान्सेस असे असतील की तुम्हाला अल्टिमेटली UPSC करायचं आहे, तर तुमचा तो गोल तुम्हाला क्लिअर आहे. तर अशा वेळी आणि तुमचं कॉलेज परमिट करत असेल तेवढं टाइम, तर तुम्ही सायमल्टेनियसली UPSC चा क्लास लावू शकता. पण त्याच्याने तुमचा फार UPSC चा अभ्यास होईल असं एक्सपेक्ट करू नका. उलट तुमचा दोन्ही अभ्यासांवर परिणाम पडेल निगेटिव्ह. तो असा की इंजिनिअरिंगमध्ये पण फारसे मार्क्स स्कोर होणार नाही ऑब्व्हियसली, कारण तुम्ही थोडा वेळ इकडे दिलेला आहे. तर मी म्हणेन की तुम्ही क्लासेस जरी लावत असाल तर जेव्हा म्हणजे नॉर्मल टाइम्सला, वीकेंड्सला किंवा बाकी टाइमला तुम्ही UPSC चा अभ्यास करा, क्लासेस अटेंड करा. आणि जेव्हा तुमच्या इंजिनिअरिंगच्या एक्झाम्सची वेळ जवळ येते, टाइम टेबल असेल, तर त्यावेळी डेडिकेटेडली यू शुड फोकस ऑन युअर इंजिनिअरिंग एक्झाम. कारण डिग्री ही आयुष्यात एकदाच बनणार आहे हे लक्षात घ्या. तर ते तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला ती डिग्री बनलेली असेल. सो आय वुड से की नुसतं UPSC द्यायचं आहे म्हणून इंजिनिअरिंग कॉम्प्रोमाइज करू नका. जे जे तुम्हाला रिकामा वेळ मिळत असेल त्याच्यामध्ये तुम्ही UPSC करा. क्लासेस यू डेफिनेटली यू कॅन जॉईन इफ युअर अल्टिमेट गोल इज UPSC. धन्यवाद सर. मी डॉक्टर विशाल ओवार सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्याचं आभार प्रदर्शन करा. अश्विनी कुमार, एक्सलंट इट वॉज. थँक्यू. सेवापूर्व मार्गदर्शन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या 3 दिवसीय संवादामध्ये आज आपणाला एक मल्टी डिसिप्लिनरी असे एक वक्ते लाभले होते की ज्यांनी आपली सर्व्हिस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस यामध्ये ते उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करतायत असे ते मिस्टर अश्विन कुमार उके सर यांनी अतिशय
मार्मिकपणे आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचं मार्गदर्शन ऐकून मलाही असं वाटलं की आपण ही सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करावा. पण सरांनी सांगितलंय की म्हणजे ह्याचं भाषण ऐकलं म्हणून ते करा, ह्याचं भाषण ऐकलं म्हणून ते करा, आणि शेवटी आपण एक तलाट्याच्या एक्झाम वर येतो. मीही तोंड आयटम केले होते, पण तलाट्याच्या एक्झामला याच्यात मी पीएचडी केली आणि सेक्टर चेंज केलं. माझ्यातले काही गट्स आहेत ते आयडेंटिफाय केले आणि त्यानुसार मी माझं सेक्टर निवडलं. आणि एक ह्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून एक कळालं की अधिकारी कसा असावा हे त्यांनी सांगितलं. म्हणजे टॅलेंटेड किंवा हुशार असण्यापेक्षा तो समाजाप्रती किती संवेदनशील आहे ते असणं अतिशय महत्वाचं आहे. प्रामुख्याने तेथे त्यांनी बोल्ड आणि अंडरलाईन केलं त्या वाक्याला. तेही अतिशय मार्मिकपणे त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी ह्या केलेल्या मार्गदर्शना बद्दल मी सेवापूर्व मार्गदर्शन केंद्र शिवाजी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने सरांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि कमळे सर आणि बडर सर यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी मला हे एक फॉर्मॅलिटी कम्प्लीट करण्याची एक संधी दिली. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, धन्यवाद सर. धन्यवाद माझ्याकडून पण तुम्ही मला संधी दिली. ऍक्च्युली बऱ्याच दिवसानंतर मी कांबळे सरांशी पण इतकं दिलखुलास बोलता आला आणि सर्व जे पार्टिसिपेंट आहेत त्या सगळ्यांना सगळ्यांना सुद्धा जे पार्टिसिपेंट होते त्या सगळ्यांनी पेशन्सली मला ऐकून घेतलं. त्यांना सुद्धा मी थँक्यू व्यक्त करतो आणि आय विश देम रिअली ऑल द बेस्ट. I wish them to see as my colleagues in the department in the service. Thank you so much. Okay. Thank you. Thank you. Thank you. धन्यवाद. इंग्लिश में माणूस तो मला व्हिडिओ वगैरे क्लियर होत आहे एकदम. कोई बोल रेकॉर्ड बघत आता बोलू शकते मदर की परफॉर्म त्याला लोक येत असणार पण शेवटचे दिवस असेल की दोन्ही पण चेक कर.